नमस्कार, लीगल एंड जनरल एजुकेशन सोसायटी च्या मराठी विभागाच्या वतीने आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनार मध्ये सर्वांचं स्वागत आहे. 1970 साली आमच्या महाविद्यालयाची स्थापना झाली. महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचाली मराठीचा मोलाचा वाटा आहे. मराठी विभागाला चिंतनशील व्यासंगी अभ्यासक या नात्याने माजी विभाग प्रमुख डॉक्टर लता मोहरीर यांनी एक वेगळी ओळख आमच्या विभागाला प्राप्त करून दिली आहे. तिसऱ्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली ही खरं आमच्या मराठी विभागासाठी आणि महाविद्यालयासाठीही खूप गौरवास्पद बाब आहे. विद्यमान प्राचार्य डॉक्टर वसुधा पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विभागातर्फे भाषिक कौशल्यावर आधारित आणि साहित्य विषयक अभिरुची निर्माण होईल अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. बाल कुलकर्णी व्याख्यानमाला, नरहर कुरुंदकर व्याख्यानमाला, मराठी भाषेचे विविध क्षेत्रातील उपयोजन या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र, त्याचबरोबर चातुर्मासाच्या कालावधीत समाजातील महिलांसाठी ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, विद्यार्थिनींसाठी सप्रमाण मराठी लेखन असे विविध उपक्रम घेतले गेले. त्यानिमित्ताने मराठीतील मान्यवर साहित्यिक समीक्षक यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या मार्गदर्शनाचा आयोजन आम्ही दरवर्षीच करतो. सध्या काळात कोरोना या संसर्गजन्य आजाराचा फैलाव रोखण्यासाठी घरी राहून काम करण्यास सांगण्यात आले आहे. या काळात महाविद्यालयाचे शैक्षणिक कामकाज संशोधन पद्धतीने व्हावे म्हणून अनेक वेबिनारचे आयोजन केले जात आहे. त्या अनुषंगाने मराठी विभागाच्या वतीने सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ आणि मराठी लेखिका डॉक्टर वृषाली किन्हाळकर यांना ऑनलाईन ऐकण्याचा योग आज जुळून आला आहे. अतिशय सुसंस्कृत व्यक्तिमत्व, वैद्यकीय क्षेत्रातील कर्तृत्व, तितकच ओघवत वक्तृत्व आणि सर्जनशील लेखिका म्हणून त्यांचं असलेलं नेतृत्व अशा चतुरस्त्र व्यक्तिमत्वाच्या डॉक्टर वृषालीताई किन्हाळकर स्त्री जखमांशी तुझे हळवे नाते काव्य बनून सहजरंगी उमलते. त्यांचं लेखन वैद्यकीय अनुभवातून स्त्री प्रश्न जवळून अनुभवते. स्त्रियांची जीवनानुभूती त्या शब्दातून प्रसवतात. वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व, स्पर्शु बरवा या ज्ञानेश्वरीच्या ओवीची आठवण किंवा परोपकारा कारणे कवित्व अवश्य करणे या रामदासांच्या उक्तीचं स्मरण वृषालीताईंच्या लेखनाकडे पाहून होते. त्यांच्या अमोघ वक्तृत्वाचा आणि व्यासंगपूर्ण अभिव्यक्तीचा अनुभव त्यांच्या मार्गदर्शनातून आज आपल्या सगळ्यांना घडणार आहे. त्यांचं मी महाविद्यालयाच्या आणि मराठी विभागाच्या वतीने खूप खूप स्वागत करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर मी आपल्या आजच्या प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर वृषाली किन्हाळकर मॅडम यांचा थोडक्यात आपल्या पुढे परिचय ठेवते. सहज आणि स्वाभाविक लेखन करणाऱ्या वृषाली किन्हाळकर या नांदेड येथे स्त्रीरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. बांध फुटू नयेत मनाचे तर काय व्हावं इतक्या अलगदपणाने त्यांचे शब्द कागदावर उतरतात. बाईची आदिम वेदना अक्षरांकित करणारी त्यांची कविता वेदन आणि तारी या काव्यसंग्रहामधून वाचकांच्या मनात रुजली आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित झाली. सहजरंग या ललित लेख संग्रहातून त्या मानवी जगण्यातील पोत आणि पदर सफाईने उलगडतात. संवेद्य या नव्या लेखसंग्रहात त्या विविध माणसाचं जगण्याचं तत्वज्ञान अतिशय सूक्ष्मपणाने अवलोकन करत श्रद्धा भक्ती ईश्वर या संकल्पनाचे सगळे कोण सगळ्या बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि गूढ अस्पष्ट अशा प्रदेशात शिरून देखील वाचकांना एक प्रसन्न अनुभव देण्यात त्या यशस्वी झालेल्या आहेत. त्यांच्या एकूण साहित्य कृतींना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. त्यापैकी त्यांचा वेदन हा जो काव्यसंग्रह आहे हा 1998 मध्ये प्रकाशित झालेला आहे. या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र कवी यशवंत
कुसुमताई देशमुख उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार, राय हरिश्चंद्र दुःखी राज्य स्तरीय पुरस्कार, शिवाय उत्कृष्ट काव्य पुरस्कार असे अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यांचा दुसरा काव्य संग्रह तारी हा 2005 मध्ये प्रकाशित झाला. महाराष्ट्र राज्य शासनाचा इंदिरा संत पुरस्कार या काव्य संग्रहाला मिळालेला आहे. त्याशिवाय रसिक प्रबोधनी पुरस्कारही तारी या काव्य संग्रहाला मिळालेला आहे. सहज रंग हा त्यांचा ललित लेख संग्रह 2009 मध्ये प्रकाशित झाला. या काव्य या ललित लेख संग्रहाला सुद्धा काव्य योगिनी पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांच्या एकूणच साहित्याला अशा प्रकारचे अनेक पुरस्काराने सन्मानित केलेले आहेत. याशिवाय मॅडमचं जे अतिशय महत्वाचं जे काम आहे ते म्हणजे त्या एक स्त्री रोग तज्ज्ञ आहेत आणि मुलीच्या जन्माचा सन्मान सर्वांनी करावा हा संदेश घेऊन त्या पूर्ण महाराष्ट्रभर आपले व्याख्यान देतात. अशा प्रकारच्या अतिशय संवेदनशील अशा प्रकारच्या आज वक्त्या आपल्याला एक कवयित्री, एक स्त्री रोग तज्ज्ञ आणि एक संवेदनशील व्यक्तिमत्व आज आपल्याला व्याख्यानासाठी लाभलेलं आहे. मी मॅडमला अनेकदा ऐकलेलं आहे, त्यांना ऐकणं म्हणजेच एक खूप छान सुंदर अशा प्रकारचा अनुभव असतो. हा अनुभव सगळ्यांना लगेचच मिळावा यासाठी मी मध्ये वेळ जास्त न घेता किनारकर मॅडमला अशी विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. किनारकर मॅडम नमस्कार, ऐकू येते माझं बोलणं? हो ऐकू येते. मी हा झूम ऍपशी अगदी नवीन आहे, पहिल्यांदाच याच्यावर मी आपल्या सगळ्यांशी संवाद साधते आहे, त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या जर काही प्रश्न निर्माण झाले तर मला सांगा. आणि डॉक्टर आहेतच सोबत माझ्या, त्यांचा फोन नंबर मी मुखेडकर मॅडमला दिलेला आहे. आणि आपण सगळ्यांनी मला इथे बोलवलेलं आहे, आपण सर्वजण मराठीचे अभ्यासक आहात, महाविद्यालयामध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कामामधून आपण सगळेजण मराठीची सेवा करत असता. आणि मी एक डॉक्टर ह्या नात्याने काही थोडंफार लिहिलेलं आहे आणि त्या माझ्या लेखणीला आपल्यासारख्याच रसिकांनी फार सन्मान दिलेला आहे, हे मी माझं भाग्य समजते आणि आपल्या पुढे ह्या कार्यक्रमाच्या रूपामध्ये साक्षात होते. सर्वांना माझा नमस्कार. मला नेहमी असं वाटतं की मी जगते म्हणजे काय करते नेमकं, तर मला असं जाणवत आलेलं आहे की मी जगत असते तेव्हा ना एक धागा घेऊन बसलेली आहे मी. माझ्याजवळ एक धागा आहे आणि हा धागा घेऊन मी बसलेली असताना परमेश्वर एक एक अनुभवाचा मोती माझ्या हातावर ठेवत असतो. मग तो एक एक अनुभवाचा मोती मी त्या धाग्यामध्ये ओवत असते, मग त्याच्यामधून एक सुबक सुबक अशी माळ तयार होते आणि ही माळ म्हणजेच माझी कविता, माझं लेखन असं मला वाटतं. आज आपण जो मला विषय दिलेला आहे की माझं साहित्य, स्त्रीचं जीवन, स्त्रीचं आरोग्य, या संबंधाने मी आपल्याशी व्यक्त होत आहे. अनेकदा मी असं पाहते की मला काहीतरी लिहायचं असतं किंवा मला काहीतरी बोलायचं असतं आणि तेव्हाच नेमकं कुणाशी तरी माझा असा संवाद होतो की त्या संवादामधून मला पुढच्या सगळ्या लेखनाची किंवा त्या संवादाची एक सुंदर अशी साखळी मिळते आणि सुंदर अशी एक मालिका तयार होते विचारांची की जी आपोआप मी आपल्या पुढे ठेवून देते. याच्यामध्ये माझं कर्तृत्व काहीच नाही, मला जे अनुभव मिळतात तो सगळा विद्यार्थ्याचा माझ्यावर असलेला वरदहस्त आहे असं मला वाटतं. हे अनुभव माझ्या पुढे येतात, ही माणसं माझ्या पुढे येतात, हे प्रसंग माझ्या समोर घडतात आणि त्याच्यामधून फक्त मी चार शब्द लिहिते एवढंच काय तो निमित्त मात्र असा माझा याच्यामध्ये भाग आहे. आता हा जो संवाद मला आपल्याशी करायचा होता त्याच काळामध्ये नेमकं असं झालं की ज्येष्ठ कवयित्री माझी मैत्रीण आसावरी काकडे हिचा मला एक दिवस पहाटे सहज एक संदेश आला, शुभ सकाळ अशा अर्थाचा. आणि त्याच्यानंतर मग मी तिला लिहिलं की मी फार उशिरा उठले आज, मला जरासा संकोच वाटत होता की ती अगदी पहाटे 4-4:30 उठून छानसा एखादा पहाटेचा फोटो मला पाठवत असते आणि मी आपली 8-9 उठले होते त्या दिवशी. तर मी तिला लिहिलं की मी आत्ताच उठले. तिने विचारलं की कशामुळे, तर मी लिहिलं की बाळंतपण. त्याच्या पुढे तिने जो मला प्रश्न विचारला तो फार सुंदर होता. ती म्हणाली की कसा अनुभवतेस ग तू हा जन्मक्षण. आणि मला असं वाटतं की तिचं हे लिहिणं हे मला ह्या आजच्या संवादासाठी अतिशय उपयोगी, अतिशय पोषक असं ठरलं.
आणि मला जाणवत गेलं की खरोखरच मी किती जन्मक्षण अनुभवते. मग हा जो जन्मक्षण आहे या जन्मक्षणाच्या भोवती कोण कोण असतं आणि त्या प्रत्येकाचं अनुभवणं कसं असतं हेच मी आजपर्यंत पाहत आलेली आहे आणि तेच मी तुमच्या पुढे ठेवते आहे. मी जो जन्मक्षण नेहमी पाहते की एखादी गर्भवती स्त्री माझ्याकडे येते आणि मग तिचं बाळंतपण होणार असतं, तिची प्रसूती होणार असते, ती एका नव्या जीवाला जन्म देणार असते. मग तिचा स्वतःचा तो आई होण्याचा अनुभव, माझा एक डॉक्टर म्हणून तिच्या सोबत असण्याचा अनुभव, तिला मदत करण्याचा अनुभव, आणखी एक तिसरी बाई सोबत असते तिची आई किंवा बहीण किंवा जाऊ किंवा सासूबाई, ती एक स्त्री म्हणून हा जन्मक्षण अनुभवत असते. आणि मग बाकी सगळा समाज जो असतो तो पण हा जन्मक्षण अनुभवत असतो, प्रत्यक्ष बघत नसला तरी सुद्धा. त्या प्रत्येकाची वेगळी भूमिका असते, प्रत्येकाची वेगळी प्रतिक्रिया असते आणि ह्या अशा अनेक प्रतिक्रिया मी आजपर्यंत पाहिलेल्या आहेत. पण मला एक जाणवलेलं जे आहे ते मी तुमच्या पुढे ठेवते की हा जन्मक्षण जो मी जेव्हा अनुभवते ना तेव्हा त्या क्षणी ती जी बाई असते की जी आई होणार असते, आई होते, ती त्या क्षणी ह्या आई होण्याच्या अनुभवाच्या त्या तरल अशा भावनेपासून बरीचशी दूर असते. त्या क्षणी ती इतकी वेदनेमध्ये असते, ती वेदना आपण शब्दामध्ये सांगू शकत नाही. तुमच्यापैकी अनेकांनी ती अनुभवलेली असेल, त्यामुळे त्या वेदनेच्या प्रदेशामध्ये तिला तिचं आई पण असं काही रोमॅन्टिसिझम त्याच्यामधला तिला जाणवत नाही, ती फक्त वेदनेमध्ये असते. आणि जेव्हा बाळ होतं तेव्हा तिला फक्त सुटल्यासारखं वाटतं. बऱ्याचदा मी असं पाहिलेलं आहे की जी खेड्यातली मुलगी येते ती बरीचशी लहान असते वयानी, तिला त्या क्षणी काहीच वाटत नाही, आपण आई झालो आहोत त्याचा आनंदही तिच्या चेहऱ्यावर दिसत नाही. त्या क्षणी फक्त इतकंच दिसतं की हे दुखणं कमी झालं आता. आणि त्याच्यामुळे बाळ जन्मल्या क्षणी त्या बाळाचं रडणं वगैरे ऐकल्यानंतर जो आनंद बाहेरच्या लोकांना होतो तो आनंद त्या आईच्या चेहऱ्यावर मला दिसत नाही. तिच्या चेहऱ्यावर त्या क्षणी फक्त सुटकेचा अनुभव असतो, यातना वेदना त्याच्यातून तिची झालेली सुटका. आणि ती फक्त पाणी पिते, डोळे मिटते आणि शांत पडून राहते, असं मी बऱ्याचदा पाहिलेलं आहे. आता दुसरी व्यक्ती मी की जी मी तिथे साक्षी असते, माझ्या डोक्यामध्ये सुरुवातीला अगदी वरवरचे विचार असतात. ऐकू येते का सगळ्यांना? हो ऐकू येते. हो मी डायरेक्ट घराकडे होतो. ऐकू येते ना सगळ्यांना? मला जरा दुसरेच आवाज येत आहेत. हा, तर त्या क्षणी सुरुवातीला जेव्हा माझ्याकडे एखादी बाई येते तेव्हा माझ्या डोक्यामध्ये अगदी वरवरचे विचार असतात. वरवरचे म्हणजे की माझी ड्युटीवरची नर्स आली आहे का, ड्युटी जिची संपली आहे ती घरी चालली आहे का, पुढची व्यवस्था, हॉस्पिटलमध्ये सगळं सामान आहे का व्यवस्थित, मेडिकल स्टोअर चालू आहे का, हे सगळे विचार त्या क्षणी डोक्यात असतात. आणि जशी जशी मग मी त्या तिच्या बाळणपणामध्ये गुंतत जाते मग माझ्या लक्षामध्ये येतं की आता हिचा हा जो झगडा चालू आहे यातनांशी, याच्यामधून हिची सुरक्षित सुटका होईल का, याच्याकडेच माझं लक्ष असत. आणि जेव्हा मग तिची त्याच्यामधून सुटका होते तेव्हा मला बाळाची चिंता असते की बाळ कसं आहे. आणि ह्या सगळ्या चिंतेतून एक डॉक्टर म्हणून मी मुक्त झाले की मग मात्र मी त्या नवजात आईकडे आणि त्या नवजात बाळाकडे एक माणूस या दृष्टिकोनातून पाहायला लागतो. आणि त्याच वेळेस मग मला समाजाचा विचार येतो आणि माझ्या आजूबाजू असलेली माणसं नेमकी काय प्रतिक्रिया देत आहेत ते मी पाहत असते. आणि माझ्या तेव्हा लक्षामध्ये येतं की बहुतेक सगळ्या लोकांना बाळ काय आहे याची उत्सुकता असते, की बाळ मुलगा आहे का मुलगी आहे. अगदी पहिलं बाळणपण असेल तरी देखील उत्सुकता ही बाळाच्या मुलगा मुलगी असण्याचीच मी पाहते. आजपर्यंत जेवढी बाळणपणं मी केली त्याच्यातल्या 95-96% बाळणपणांमध्ये माझा हाच अनुभव आहे की कधीही कुणीही विचारत नाही की ती प्रसूतीला आलेली मुलगी कशी आहे. प्रत्येक जण मला हे विचारतो की काय झालं, काय झालं, काय झालं. विचारलं नाही तरी त्यांच्या चेहऱ्यावर तेच प्रश्न पक्के मला दिसतात. मी कधी कधी असं उत्तर देते त्यांना की दोघही जण सुखरूप आहेत. मला असं वाटतं की ह्या उत्तराने त्यांचं समाधान व्हावं, पण ते होत नाही.
बहुतेक वेळेस असं होतं की तो जो माणूस असतो विचारणारा, सासरा, सासू, आई, वडील, बहीण, भाऊ, कुणीही असो, मी जेव्हा असं उत्तर देते की दोघही सुखरूप आहेत, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरच कुतूहल संपलेलं नसतं. त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्न असतोच. त्यांना उत्तर हे हवं असतं की मी म्हणावं मुलगा झाला किंवा मी म्हणावं मुलगी झाली. पण मला स्वतःला डॉक्टर म्हणून असं वाटतं की ते दोघं सुरक्षित आहेत ही माझी यशस्विता आहे. किंवा यशस्विता सुद्धा मी म्हणणार नाही, फार स्वतःकडे श्रेय घेतल्यासारखं. मी असं म्हणेन की माझ्याकडे आलेली प्रसूतीसाठी ती बाई, जेव्हा ती आणि तिचं बाळ दोघंही सुखरूप असतात, तेव्हा माझं डॉक्टर म्हणून असणारं कर्तव्य मी पूर्ण केलेलं असत. श्रेय मी माझ्याकडे काही घेत. ऐकू येते का सगळ्यांना? मला दुसरे खूप आवाज येत आहेत. हॅलो, ऐकू येत आहे मॅडम? ऐकू येत आहे. दुसरे खूप लोक बोलतायत मध्ये मध्ये. हो मॅडम, माहिती याच्यामध्ये काय एक प्रॉब्लेम होतं की मी सगळ्यांना अनम्यूट केलं होती मध्ये, तर स्वतः म्हणजे हे सगळ्यांना थोडस डिसिप्लिन फॉलो करावं लागेल प्लीज. डिसिप्लिन मला खूप दुसरे आवाज येत आहे. ठीक आहे, मी सुरू करू. ठीक आहे, मी सुरू करते. तर मला नेहमी असं वाटत आलेलं आहे की जेव्हा माझ्याकडे एखादी बाई वेदनांनी तळमळत येते, तिची सुटका होते, तेव्हा बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर बाहेरच्या सगळ्या माणसांनी खरं म्हणजे समाधानाचा सुटकेचा श्वास घ्यायला पाहिजे. पण त्यांना कुतूहल असतं की काय झालं, मुलगा झाला का मुलगी झाली. आणि दुर्दैवाने मी खूपदा हे पाहिलेलं आहे, मी तुम्हाला अनेकदा, मला वाटतं मुखेडकरबाईंनी माझी अनेक भाषणं ऐकलेली आहेत, त्या म्हणतील सुद्धा की मॅडम हे नेहमी सांगतात, पण मला हे सांगावंसं वाटतं. जोपर्यंत समाज बदलणार नाही तोपर्यंत मी हे सांगत राहीन की एक डॉक्टर म्हणून आणि एक माणूस म्हणून आणि त्यातल्या त्यात एक बाई म्हणून मला फार वाईट वाटतं की लोक फक्त हेच विचारतात की मुलगा झाला का मुलगी झाली. मी मुलगा झाला म्हटलं की सगळ्यांना खूप आनंद होतो, मला खूप चांगलं म्हटलं जातं, माझी अनावश्यक स्तुती केली जाते. खरं तर तिला मुलगा होण्यामध्ये माझं काहीही श्रेय नसतं. पण जेव्हा मी उच्चारते की मुलगी झाली, तेव्हा हाच बाहेर असणारा सगळा समूह शांत होतो, निस्तब्ध शांतता असते, ती शांतताच त्या मुलीचं स्वागत करते. मला वाईट वाटतं ह्या गोष्टीचं. जोपर्यंत ह्या समाजामध्ये जन्मणाऱ्या मुलीचं स्वागत ही निस्तब्ध शांतता करते, तोपर्यंत मला एक बाई म्हणून अपमान वाटत राहील, वाईट वाटत राहील, माणूस म्हणून वाईट वाटत राहील. का मुलीचं स्वागत होत नाही हा प्रश्न मला नेहमी सतावतो आणि तो प्रश्न मला लिहायला सुद्धा लावतो. आजही मला हा अनुभव येतो. अगदी तुरळक 1-2% लोक असतील की जे मुलीचं स्वागत करतात, पण त्या स्वागतामागे सुद्धा पार्श्वभूमी असते, कारण त्यांच्या घरात मुलं असतात. ह्या बाईचं दुसरं किंवा तिसरं बाळणपण असतं आणि आधी तिला मुलगा झालेला असतो, म्हणून ह्या दुसऱ्या मुलीचं स्वागत होत. म्हणजे मुलाच्या पाठीवर येणाऱ्या मुलीचं स्वागत हास्याने होत, पण पहिल्यांदा जेव्हा मुलगी जन्मते किंवा मुलीच्या पाठीवर दुसरी मुलगी जन्मते, तेव्हा तिचं स्वागत फक्त शांतता करते. याच दुःख मला होत. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. हा तर झाला भाग हा अनुभवाचा आणि हा वेदनेचा पण भाग आहे माझ्यासाठी. त्याच्यापेक्षा सुद्धा एका गोष्टीचं मला जास्त वाईट वाटतं की ही जी बाळंत झालेली मुलगी असते ना, ही कशी आहे असं कोणी विचारत नाही. म्हणजे जन्मलेल्या बाळाचं मुलगा मुलगी असणं समजलं की त्यांचा प्रतिसाद तिथे थांबतो, मग ते त्यांच्या दुसऱ्या कामाला लागतात. पण मला अजूनपर्यंत हा अनुभव फार कमी वेळेस आलेला आहे की जेव्हा मी बाहेर जाते, सगळ्यांनी ते बाळाचं रडणं ऐकलेलं असतं, अर्थातच ती बाळंत झालेली मुलगी काहीच बोलत नसते, ती शांत झोपलेली असते. पण मी जेव्हा बाहेर येते, तेव्हा बाहेरचे लोक मुलगा का मुलगी हे माझं सांगून झाल्यानंतर लगेच दुसरा प्रश्न विचारतात, बाळाचं वजन किती आहे. पण ती बाळंत झालेली मुलगी कशी आहे असं कोणी विचारत नाही. ती कशी आहे विचारणारा वर्ग फार कमी आहे आजही. 1-2% लोक विचारतात की तिची तब्येत कशी आहे. मला असं वाटतं की समाजाने खरं म्हणजे हा जो बाळणपणाचा इतका अवघड भाग बाई पेलते, बाळणपणाला जुन्या काळी पुनर्जन्म म्हणायचे बाईचा, त्या बाळणपणाच्या अनुभवाला साक्षी असताना प्रत्येक माणसाने डॉक्टरला हेच विचारावं की बाळंत झालेली बाई सुखरूप आहे का. एकदा ते हो म्हटल्यानंतर मग विचारावं की बाळ कसं आहे. बाळाचं रडणं तर आम्ही ऐकलं आहे,
चौथा किंवा पाचवा प्रश्न असावा की मुलगा आहे का मुलगी आहे. पण असं होत नाही. मुलगा आहे का मुलगी आहे हाच पहिला प्रश्न असतो आणि तो प्रश्न त्याचं उत्तर मी देऊन झाल्यानंतर ते दुसरा प्रश्न सहसा विचारत नाही. मुलगी झाली असेल तर सगळे शांत बसतात, निघून जातात. मुलगा झाला म्हटलं की पेढे आणायला निघून जातात, आनंदात असतात, माझी स्तुती करतात. मला वाईट ह्याचं वाटतं की बाईच्या जन्माची, बाईच्या त्या बाळणपणाच्या व्यथेची, तो जो यातनांचा प्रवास ती करते, तुम्ही जे ऐकणाऱ्या स्त्रिया असतील आणि ज्या ह्या अनुभवातून गेल्या असतील त्या सहमत होतील माझ्याशी. सगळं शरीर बदलतं. आमच्या भाषेमध्ये सगळी एनाटॉमी, फिजिओलॉजी सगळं बदलतं बाईचं एका गर्भ अवस्थेमध्ये आणि बाळणपणामध्ये. पण त्याची पुरेशी जाण अजूनही पुरुष वर्गाला नाहीये याचं मला खरंच वाईट वाटत. त्याच्याही पेक्षा जास्त अजून एका गोष्टीचं वाईट वाटतं की जी सासू असते ती स्वतः या सगळ्या अनुभव वाटत. तिला माहित असत ना मुलगा मुलगी होण्यात खरं म्हणजे कुणाचाच काही त्याच्यामध्ये भाग नाहीये. ती स्वतः त्या यातनांमधून गेलेली असते तरी सुद्धा ती नाराज होते मुलगी झाल्यानंतर सुनेला. मुलीलाच ना मुलगी झाल्यावर बायका नाराज होतात. हे सगळं बदलावं असं मला वाटत. याच्यापेक्षा आता मी एका दुसऱ्या गोष्टीकडे जाते तुम्हाला घेऊन. हे जे बाळणपण आहे अशा भोवती अनेक गोष्टी आहेत. मी जसं तुम्हाला म्हणाले की मला कुठे काही लिहायचं असलं किंवा बोलायचं असलं की परमेश्वर अक्षरशः एक अनुभवाचा मोती माझ्या हातामध्ये देत असत, तशीच आणखीन एक गोष्ट झाली. जसं मला आसावरी काकडेने विचारलं की कसा अनुभवतेस ग हा जन्मक्षण तू, त्या जन्मक्षणाबद्दल मी तुमच्याशी बोलले, त्याच्याबद्दलच मी आणखीन तुमच्याशी बोलणार आहे. दुसरा एक अनुभव मला अगदी एक दोन दिवसात आलेला तुम्हाला सांगते मी की सोलापूरचे कवी आहेत हेमकिरण पत्की. ते रविवारी एका वृत्तपत्रामध्ये एका कवितेबद्दल लिहितात. त्या सदराचं नाव बहुतेक भूमी नव्या शतकाची असं आहे. आणि ह्या रविवारी त्यांनी एका कवींच्या एका सुंदर कवितेबद्दल लिहिलं होतं. रवींद्र लाखे नावाचे ते कवी आहेत. त्यांची एक कविता आहे रिकामेपणाबद्दलची. आणि त्या कवितेमध्ये ते म्हणतात की माझं मन रिकाम झालंय, माझं पेन रिकाम झालं आहे, मला काही लिहावं वाटत नाही आणि रिफिल करण्याची पुनर्जन्माची इच्छा त्यांची कमी झालेली आहे. शब्द फार सुंदर आहेत त्या कवितेमध्ये. आणि ते म्हणतात ईश्वराला की मी रिक्त पाणी तुझ्याकडे येतो आहे, रिक्त हस्ते मी तुझ्याकडे येतो आहे, तर तू भेटशील मला, मी तुझ्याकडे येणार आहे का तूच येशील ओढा होऊन माझ्याकडे, अशा अर्थाची ती कविता आहे. आणि एकूणात आयुष्यातल्या एका तृप्त रिकामपणाची ती कविता आहे. तृप्तता आणि रिकामपण ह्या विरोधाभासी गोष्टी वाटतील तुम्हाला, पण तुम्ही जेव्हा लक्षात घ्याल व्यवस्थित, ते म्हणतायत की एक तृप्त मन आहे त्यांचं, आयुष्य भोगून झालेलं आहे आणि आता त्यांना काही लिहावंच वाटत नाहीये. ह्या तृप्त रिकामपणाची ती कविता आहे. आणि ती कविता ज्या दिवशी मला मी माझ्या वाचण्यामध्ये आली त्या दिवशीच मला दोन अनुभव आलेले होते बाळणपणाच्या संदर्भातले. आणि मग हे सगळं मी आपोआपच जोडत गेले एकमेकांशी की एक कवी खूपसं लिहून झाल्यानंतर आज त्याच्या तृप्त रिकामपणाबद्दल लिहितो आहे. आणि इथे मी रात्रभर काय करत होते तर मी गर्भाशय रिकाम करत होते एका बाईचं. कशामुळे? तिच्या पोटातलं बाळ मरून गेलं होतं. जेव्हा पोटात बाळ मरून जातं ना, जेव्हा हे त्या लोकांना कळतं पेशंट्सना, त्यांचा शब्द असतो आमच्याकडे आल्यानंतर. ते म्हणतात की बाई सोनोग्राफी मध्ये सांगितलं की बाळ पोटामध्येच गेलं आहे, आता हे खाली करून टाका बाई, खाली करून टाका हा शब्द असतो, म्हणजे रिकाम करून टाका. आणि त्या बाईच्या गर्भात वाढलेलं 7 महिन्याचं ते मूल ते काढून टाकायचं होतं. ती बाई कुठल्या यातनांमधून गेली असेल, बाई कशाला मुलगीच होती ती 25 वर्षाची. मी तिच्याकडे वारंवार पाहत होते, ती बधीर होती, तिच्या डोळ्यामध्ये पाणी नव्हतं, तिच्या डोळ्यामध्ये उत्सुकता नव्हती, तिच्या डोळ्यामध्ये जिवंतपणाची खूणही नव्हती, तिचा श्वास चालू होता, ती बोलत होती, म्हणून म्हणायचं की ती जिवंत होती. तिचे डोळे नव्हते जिवंत, ती कुठेच बघत नव्हती पण कुठेतरी बघत होती. आणि मग रात्रभर त्या यातनांच्या प्रवासामधून ती गेली आणि सकाळी तिच्या भाषेमध्ये तिचं पोट खाली झालं.
पोट रिकाम झालं तिचं, ते मृत बाळ बाहेर पडलं आणि ती खाली झाली, ती रिकामी झाली. हे कसलं दुर्दैवी रिकामपण आहे पहा तुम्ही. म्हणजे इकडे मी त्या कवींची कविता ऐकली रवींद्र लाखेंची, ते म्हणतात देवाकडे जायचंय त्यांना रिक्त हातांनी, ते रिक्त पाणी हाताकडे असं म्हणतात. रिक्त पाणी म्हणजे हात, पाणी हा दुसरा शब्द आहे हातासाठी वापरलेला. मी रिक्त पाणी तुझ्याकडे येऊ पाहतोय असं ते देवाला म्हणत आहे. पण त्यांचं मन तृप्त आहे, त्यांना काही लिहायची इच्छा नाहीये. आता लिहून झालंय त्यांना जे लिहायचं होत. म्हणजे ही एका सर्जनशील कवीची, एका विचार करणाऱ्या कवीची, एका तृप्त कवीची रिकामपणाची भावना आहे. आणि त्या भावनेच्या जोडीने इकडे मी हा असा प्रवास करत होते ह्या बाळणपणाच्या बाईसोबतचा, त्या मुलीसोबतचा. रात्रभर तिने यातना सहन केल्या, तिच्या यातना जमेल तितक्या कमी करण्याचा प्रयत्न मी केला. आणि त्याचबरोबर मला ते बाळही बाहेर काढायचं होतं. सकाळी सकाळी ते मृत बाळ तिच्या शरीरापासून विलग झालं. काय वाटत असेल तिला, ही कोणची भावना असेल, हे कोणचं रिकामपण आहे, असा विचार जेव्हा मी करते तेव्हा माझ्या पोटामध्ये एक प्रचंड पोकळी निर्माण होते. हे एक वेगळंच रिकामपण आहे मला वाटणार. म्हणजे मी एक साक्षी आहे तिथे. अशा ह्या स्त्रियांच्या सृजनशीलतेमध्ये, त्यांच्या निर्मिती क्षमतेमध्ये, त्यांच्या प्रजनन क्षमतेमध्ये अनेक अशा वेगवेगळ्या अवघड काटेरी खड्ड्यांच्या खोल गूढ अशा वाटा आहेत. प्रत्येक बाई कोणच्या वाटेने जाईल हे तिचं नशीब ठरवत. एखादी बाई सहजपणे आई होती, छान गुटगुटीत बाळ तिला होत, सगळा आनंदी आनंद होतो. पहिला मुलगा, दुसरी मुलगी, असं झालं चौकोनी कुटुंब. एक मुलगा, एक मुलगी, पती पत्नी, हे आपल्याकडे म्हणजे अतिशय स्वागतार्ह प्रत्येकाच्या मनातलं स्वप्नातलं असं हे एक देणं असतं परमेश्वराने दिलेलं. प्रत्येकीला हे हवं असतं, पहिला मुलगा व्हावा, दुसरी मुलगी व्हावी आणि छान चौघांचा संसार असावा. सगळ्यांच्या बाबतीत असं नाही होत. एखाद्या बाईला बाळ व्हायलाच उशीर लागतो, खूप दिवस वाट पाहते बाळ होण्याची. आणि दर महिन्यामध्ये तिला मासिक पाळी येते. मासिक पाळी आली की तिला लक्षामध्ये येते की या महिन्यात तर काही मला गर्भ राहिला नाही. म्हणजे तिचं गर्भाशय भरलं जात नाही नवजात शिशूच्या त्या छोट्याशा गर्भाने. म्हणजे तिचं गर्भाशय भरलं गेलं नाही म्हणून तिला रिकामपण येतं, तिला मासिक पाळी येते, तिचं गर्भाशय रिकाम होतं आणि तिचं मनही रिकाम होत जात. मग ह्या अशा बायका त्या खूप रडतात, खूप उत्सुक असतात बाळ होण्यासाठी. कधी एकदा आई हो असं त्यांना वाटत असत, पण तो आई होण्याचा क्षण तिच्याही हातामध्ये नसतो, तिच्या नशिबामध्ये असतो. तिच्या नशिबात जेव्हा असेल तेव्हा त्या गोष्टी होतात. मी अजिबात श्रेय घेणार नाही, कारण खरोखर आमचं फार फार कमी श्रेय असतं डॉक्टरांचं. आम्ही फक्त त्या सगळ्या गोष्टींचे साक्षीदार असतो. म्हणजे फार पूर्वी मला असं वाटतं की नरहर कुरुंदकरांनी हा शब्द वापरला होता की आम्ही जे स्त्री रोग प्रसूती शास्त्र तज्ज्ञ, नेत्र तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ जात ना आम्हाला. खरं म्हणजे तज्ज्ञ नसतो आम्ही, सगळं नाही कळत आम्हाला. त्याच्यामुळे त्या त्या विशिष्ट ज्ञान साधनेत किंवा एक एक प्रवेश त्याच्यामधला असेल किंवा एक एक विभाग असेल त्या ज्ञानाचा, तेवढ्या ज्ञानाचे आम्ही वाहक असतो. खरोखर अगदी मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगते, इतकी बाळणपणं पाहिली, अनेक मृत्यू पाहिले बाळांचे, त्याच्यामुळे असं वाटतं की आपण काही करू शकत नाही. म्हणून तज्ज्ञ शब्द वापरावा नाही वाटत मला. आम्ही त्या ज्ञानाचे वाहक असतो. ज्ञान तरी फार मोठा शब्द आहे खरं, म्हणजे माहिती म्हणायला पाहिजे. त्या माहितीला जी पुस्तकामधून आम्ही घेतलेली असते, आमच्या गुरुजनांनी आम्हाला शिकवलेली असते, त्या माहितीचा अभ्यास करून त्याला आमच्या अनुभवाची जोड देऊन आम्ही काम करत असतो, त्याला ज्ञान शब्द सुद्धा मला खूप मोठा वाटतो. पाहतो परिस्थिती आम्ही, खूपदा आम्ही काही करू शकत नाही. आणि म्हणून मग जास्तीत जास्त जाणीव होते ह्या गोष्टींची, काय आहे बाईचा जन्म, काय आहे एकूणात हा जन्मच काय आहे, त्या जन्माच्या भोवती किती यातना आहेत. आपण साहित्यामध्ये, चित्रपटांमध्ये, कथा कादंबऱ्यांमध्ये अनेकदा प्रसूती आणि बाळाचा जन्म, त्या बाळाच्या हालचाली, त्या बाळाचं स्तनपान, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल फार फार अतिशय सुंदर शब्दांमध्ये ह्या गोष्टी मांडलेल्या आपण पाहतो.
पण हा जो कथा कादंबऱ्यातला चित्रपटातला रोमॅन्टिसिझम आहे ना, हा खऱ्या बाळणपणामध्ये फार कमी पाहायला मिळतो. मी स्वतः पाहते की बाळणपण झाल्यानंतर ती बाई इतकी रिकामी होते ना, म्हणजे गर्भाशयातून बाळ बाहेर येतं तशी पण रिकामी होते, पण ती मनाने सुद्धा अशी होते ना, तिचं कशात लक्षच नसतं, ती अशी बधीर असते. बाळाला दूध पाजणं ह्या गोष्टीमध्ये काहीही रोमॅन्टिसिझम तिला वाटत नाही, कुठलाही रोमांचकारी अनुभव ती घेत नाही, तिथेही तिला यातना. तिचं स्वतःचं शरीर इतकं ठणकत असतं वेदनेनी, त्याच्यामध्ये ते बाळाला दूध पाजायचं, ते बाळ हातामध्ये नीट तिला धरता येत नाही, आणि असंख्य माणसं भेटायला येऊन तिला निरनिराळे सल्ले देत राहतात. गरम पाणीच पी, पाणीच पिऊ नको, तिखटच खाऊ नको, कांदाच खाऊ नको, असे इतके सल्ले तिला दिले जातात की तिला भूक नावाची गोष्टच तिची उरत नाही. इतकी बधीर होऊन जाते, इतकी कंटाळून जाते. एकूणात तो आई होण्याचा तिचा अनुभव फारसा काही रोमांचकारी सुखकारक तिला त्या क्षणी तरी वाटत नाही, आणि ह्या सगळ्या वेदनेमधून जावं लागतं. म्हणजे मला खरंच ह्या गोष्टीची खूप म्हणजे कमाल वाटते, किंवा असं वाटतं की कधीतरी जर परमेश्वर भेटला तर त्याला मी विचारेन की देवा तू ही शरीर रचना करताना अशी रचना का केलीस, की बाईला त्याच त्या अवयवांच्या भोवती सगळं का दिलंस, स्त्री पुरुष मिलनाची जागा तीच, तिथून खूप आनंद घ्यायचा, खूप समाधान मिळवायचं, खूप सुख मिळवायचं, तिथूनच बाळाचा जन्म, म्हणजे वेदनेची जागा तीच. म्हणजे माझी एक कविता आहे बघा, ती तुम्हाला मी इथे जोडून सांगते योगायोगाने आठवली म्हणून. कविता अशी आहे की ओंजळभर मोगळीच्या कळ्या सकाळी कोणीतरी मला दिल्या, ओंजळभर मोगळीच्या कळ्या सकाळी कोणीतरी मला दिल्या, आणि तुझ्या आभाळ मोकळ्या हसण्याची आठवण झाली. तुझ्या आभाळ मोकळ्या हसण्याची आठवण झाली, सुखाची याहून निराळी व्याख्या काय असावी, आणि दुःखाची तरी. म्हणजे सुखाची ही तीच व्याख्या आहे आणि दुःखाची ही तीच व्याख्या आहे, की मोगरीच्या कळ्या पाहून जर त्याच्या आभाळ मोकळ्या असण्याची आठवण येत असेल तर तू आज नाहीयेस म्हणून दुःख आहे, असा त्या कवितेतला वरवरचा अर्थ आहे. पण त्याचा खोल अर्थ असा आहे, मला हेच म्हणायचं आहे की का बाईच्या जन्माला असं आहे की आई होण्याचा क्षण इतका यातनामय, जागा तीच, की जी जागा स्त्री पुरुष मिलनाच्या वेळेस तुम्हाला अपार सुख देते त्याच जागी बाळाचा जन्म होताना प्रचंड यातना, हे असं का देवाने घडवलं असेल, हा मला फार प्रश्न पडतो नेहमी. आणि म्हणून वाटतं की बाईचं जगणं किती कुतूहलपूर्ण आहे, त्याच्यामध्ये किती गूढ अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या मला सुद्धा अजून डॉक्टर असून सुद्धा समजत नाही, अशी का रचना देवाने केली असेल. आणि मग त्या बाईला इतक्या यातनांमधून गेल्यानंतर पुन्हा 3-4 महिन्यांनी ती जाते संसार करायला. कधी आपल्या बायकोला विचारता का हो की एक बाळ तू मला दिलंस पण तू केवढ्या यातनांमधून गेलीस, त्या यातना मी काहीच सहन केल्या नाही, मी तर बसल्या जागी निवांत बाप झालो. म्हणजे बाप होताना पुरुषांना एवढीशी सुद्धा वेदना नाही, मुंगी चावणे इतकी सुद्धा वेदना होत नाही, पण बाळ मात्र दोघांच असत, ती मात्र अखंड यातना सहन करणार, जबाबदारी ती घेणार, ह्या सगळ्याची किती जाणीव पुरुषांना आहे, किती पुरुष आपल्या बायकोला बाळणपणानंतर ती जेव्हा घरी येते तेव्हा ही गोष्ट विचारतात, ह्या गोष्टीबद्दल तिच्याशी बोलतात, एक माणूस म्हणून तिला थोडासा सन्मान देतात का, की हिनं प्रचंड यातना सहन करून मला आज बाप बनवला आहे, आपल्या संसार वेलीवर एक सुंदर फूल आलं आहे, पण ते फूल येताना माझं योगदान किती आहे, मी काय सहन केला त्रास, काहीच नाही. ती अक्षरशः मृत्यूचं दार ठोठावून येते अनेक वेळेस, दार वाजवते ती मृत्यूचं, उघडत नाही म्हणून परत येते, असं आम्ही स्वतः पाहतो अनेकदा. आणि म्हणून बाईचा जन्म थोर असं मला नेहमी वाटतं, जेवढी बाळणपण करेन तेवढी मी ह्या बाईच्या यातनांशी एकरूप होत राहते. आता रिकामपणाच्या गोष्टीबद्दल अजून एक वेगळा पैलू तुम्हाला सांगते. हाच जन्म, हेच संसार वेलीवरचं फूल, हेच स्त्री पुरुष मिलनाचं अतिशय सुंदर मधुर असं फळ, पण डोक्यावर जर 4 अक्षता पडल्या नसतील सगळं चित्र बदलतं.
मूल तेच असत. आमच्या भाषेमध्ये तीच एनॉटॉमी, तीच फिजिओलॉजी, तीच एम्ब्रियोलॉजी, तीच एंडोक्राईन सिस्टीम, सगळं ते असतं. पण त्या जन्मणाऱ्या बाळाचं अजिबात स्वागत नसतं. किंबहुना ते बाळ जन्माला येऊच नाहीये असा प्रयत्न त्याचे जन्मदातेच करतात. बाळ तर तसंच असत, तेच गर्भाशय, तोच अंकुर, त्याच यातना. ह्यावेळेस लोक येतात जेव्हा माझ्याकडे, 5 महिन्याचा गर्भ आहे बाई, पोरीचं लग्न झालं नाही, खाली करू टाका, हे निस्तरा असे शब्द असतात तेव्हा. सगळं तेच करावं लागत त्या जन्मलेल्या बाळाचं. जन्मलेलं कसं म्हणणार त्याला, त्याचा जीव गेलेलाच असतो. त्या बाळाचं कुणी म्हणजे कुणीच स्वागत करत नाही. मला असं वाटतं की हे जे बाळ असत जे त्याच्या जन्मदात्यांच्या डोक्यावर अक्षदा पडण्याच्या आधी जन्मण्याची चूक ते बाळ करून बसत. त्याच्या हातात काहीच नसत. आपल्या हातामध्ये या दुनियेमध्ये येणं नाही, ह्या दुनियेतून जाणं नाही, दोन्ही क्षण तोच ठरवतो परमेश्वर. पण हे जे छोटं बाळ असत ना, ह्या बाळाचं कसल्याच गोष्टीचं कौतुक कुणालाच नसतं. त्याला कुणी बघत सुद्धा नाही. त्याला पटकन पिशवीमध्ये गुंडाळलं जातं आणि पटकन त्याची विल्हेवाट लावली जात. मला पुन्हा रवींद्र लाखेंची कविता आठवते, रिकामपणाची. त्या बाळाचं जीव काय म्हणत असेल? ते म्हणत असेल का देवाला की रिक्त पाणी तुझ्याकडे येतो आहे म्हणून? त्याला काहीच समजत नाहीये. अजून त्याला यायचंय ह्या पृथ्वीवर, जन्म घ्यायचाय, लाड करून घ्यायचे, प्रेम करून घ्यायचे, प्रेम करायचंय, जगायचंय. पण त्याला श्वासही घेता येत. त्याचा गुन्हा काय असतो? काहीच नाही. पण यावेळेस जेव्हा लोक आमच्याकडे येतात तेव्हा म्हणतात की 5 महिन्याचा गर्भ आहे, खाली करून टाका, पटकन खाली करून टाका. हे खाली करणं किती वेदनादायी आहे विचार करा. म्हणजे एक खाली करणं असं आहे की त्या बाळाच्या येण्याचं कुणाला कौतुकच नाहीये. ते बाळ जिवंत असत पण त्याला काढून टाकावं लागतं. त्याचा जीव असतो त्याला. आणि दुसरं एक खाली करणं असं की ते बाळ पोटातच मरून गेलेलं असत. का? त्याची अनेक कारण. त्या कारणांच्या खोल्यामध्ये जाण्यामध्ये अर्थ नाही. तो वैद्यकीय विषय वेगळा आहे, वृक्ष आहे थोडासा आणि क्लिष्ट आहे. संबंध आपला त्याच्याशी नाहीये कारणांशी. आपला संबंध हा आहे की पोटातलं बाळ जिवंत आहे तरी काढून टाकायचं आहे, कारण लग्नापूर्वी झाले. पोटातलं बाळ जिवंत नाहीये, काढून टाकायचं आहे. आणि तिसरं रिकाम होणं म्हणजे जिवंत छान बाळासकट त्या बाईचं प्रसूत होणं. तेव्हा पण तिला एक खाली पण येतं. तिचं गर्भाशय रिकाम होतं पण तृप्त होतं. हे गर्भाशय रिकाम जरी झालं तरी ते तृप्त असतं, कारण त्या गर्भाशयाने स्वतःची भूमिका चोख बजावलेली असते. त्या गर्भाशयामध्ये अंकुर रुजतो, मोठा होतो, वाढतो, 9 महिने होतात, प्रसूती होते. म्हणजे गर्भाशयाने आपलं काम चोखपणे केलेलं असतं. एक छान गुटगुटीत बालक जन्मत, आई तृप्त होते, बाळ खुश, सगळा समाज खुश. आणि ह्या सगळ्याला कारणीभूत असणारं ते गर्भाशय, ते गर्भाशय सुद्धा रिकाम झालं तरी तृप्त झालेलं असत. म्हणजे रिकामपणाच्याच ह्या किती वेगवेगळ्या छटा आहेत बघा. एका गर्भाशयाचा जरी आपण विचार केला तर त्याच्या एवढ्या तऱ्हा पाहायला मिळतात. आणि काही गर्भाशय ही आयुष्यभर रिकामी राहत, कधीही अंकुर त्यांच्यामध्ये रुजत नाही. खूप त्या स्त्रीची इच्छा असते, खूप आतुर असते ती, मला आई व्हायचं आहे, मला बाळ हवं आहे, माझ्या संसार वेली एक छानस फुल फुलावं. दोघही पती पत्नी खूप वाट पाहतात, पण हे गर्भाशय नेहमीसाठी रिकामच असत. ह्या गर्भाशयामध्ये कधीही अंकुर रुजत नाही. आणि अशा गर्भाशयांमध्ये एक डॉक्टर म्हणून सांगते तुम्हाला की अनेक वेळेस गाठी होतात गर्भाशय, त्याला फायब्रॉइड्स असं म्हटलं जातं. तुम्हाला अनेक जणींना हा शब्द परिचित असेल, कारण आजकाल फायब्रॉइड्स होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर आमच्या जुन्या पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे की फायब्रॉइड्स का होतात बायकांना. तर खरं म्हणजे आपल्या गर्भाशयाची इच्छा अशी असते की त्या गर्भाशयाने सतत छान 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 बाळांना जन्म द्यावा, बाळ व्हावं त्या आईला. त्या गर्भाशयाची भूमिकाच ती आहे.
आणि जेव्हा या गर्भाशयामध्ये गर्भ रुजत नाही तर ते गर्भाशय स्वतःच सांत्वन करून घेतात, स्वतःची समजूत काढतं ते त्याच्यामध्ये एक गाठ होऊन. जसं काही ते बाळच आहे, एखादं बाळ तर होत नाहीये म्हणून ते गर्भाशय स्वतःची समजूत घालून घेतं, गर्भाशयामध्ये गाठी तयार करत. म्हणजे मला आपल्या लहानपणीचा बाहुल्या बाहुलीचा खेळ आठवत. त्याच्यामुळे आपण लहानपणी बाहुली घेऊन खेळायचं, ती बाहुली काही खरी खरी खात नसते, ती बाहुली काही खरी खरी रडत नसते, ती खरी खरी हसतही नसते, पण सगळं आपल्याच मनाचं असतं तिचं. मग आपण तिच्याशी बोलत असतो, हो तुला भूक लागली का, मग तिला आपण बसवायचं, तिला खाऊ घालायचं, ती खात नसते पण आपल्या मनाला समाधान की आपण तिला खाऊ घातलं. हा जो असा लहानपणीचा लुटुपुटीचा खेळ असतो, तसं हे गर्भाशय स्वतःची समजूत घालतं आणि मग तशा ज्या गर्भाशयामध्ये अंकुरच रुजत नाही अशा गर्भाशयांमध्ये बऱ्याच वेळेस फायब्रॉइड्सच्या गाठी होतो. म्हणजे विचार करा तुम्ही की फक्त आपल्यालाच मन आहे असं नाही, आपल्या शरीरातल्या अवयवांना सुद्धा मन आहे. अजून एक जुन्या आमच्या पुस्तकांमधली मासिक पाळीची व्याख्या मला फार आवडते. मासिक पाळी येते म्हणजे नेमकं काय होतं, तर आमच्या एका पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की मेन्स्ट्रुअल ब्लीडिंग इज नथिंग बट द वीपिंग ऑफ युट्रस. म्हणजे गर्भाशय दर महिन्यामध्ये अशी तयारी करतं की गर्भ राहणार आहे, गर्भ राहण्यासाठी म्हणून गर्भाशयाच्या आतल्या अगदी आतल्या भागामध्ये पेशींची रचना अशी गादीसारखी होते, छान अशी गुबगुबीत गादी तयार केल्यासारखी पेशींची रचना होते. त्याला आमच्या भाषेमध्ये आम्ही एंडोमेट्रियल थिकनिंग असं म्हणतो, ती आम्ही सोनोग्राफीमध्ये मोजतो सुद्धा. तर ही जी गर्भाशयामध्ये अशी पेशींची रचना करून गादी तयार केली जाते की उद्या गर्भ फळेल आणि तो याच्यामध्ये वाढेल, पण जर त्या महिन्यामध्ये त्या त्या योग्य वेळेस स्त्री पुरुष मिलन झालं नाही आणि ते जे स्त्रीच्या शरीरात तयार होणारं अंड असतं ते जर फलित झालं नाही, तर ही गादींची रचना जी आहे केलेली ती सगळी अर्थहीन होऊन जाते आणि मग हीच पेशींची रचना रक्ताच्या स्वरूपामध्ये मासिक पाळीमधून बाहेर येते. तर एका लेखकांनी असं वर्णन केलं आहे की हे गर्भाशयाचे अश्रू आहे, दिस इज वीपिंग ऑफ द युट्रस. आणि ह्या गोष्टी जेव्हा मी वाचते तेव्हा मला खरंच असं वाटतं की बाईचं शरीर हे आपण जेवढा विचार करू तेवढं जास्त गूढ आहे. आणि बाई कुठल्या कुठल्या यातनांमधून जाते, तिला मूल होत असलं तेव्हाही तिला यातना आहे, तिला मासिक पाळी आली तिला यातना आहे, तिला गर्भाशयामध्ये गर्भ रुजला नाही तरी तिला मानसिक यातना आहे, बाळ झाल्यानंतर सुद्धा तिला यातना आहे. काय काय गोष्टींमधून बाई जाते. मला एक प्रसंग आठवतो माझ्याकडे झालेला, तो मी तुम्हाला सांगते. एक अशीच अतिशय देखणी मुलगी होती आणि ती देखणी मुलगी तिच्यासोबत तिचे आई वडील आणि एक माणूस असे सगळे माझ्याकडे आले. तिला काही एक दीड महिन्याचा गर्भ होता. ते सगळे लोक माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की ही मुलगी आहे, हिला एक दीड महिन्याचा गर्भ राहिला आहे. आणि हा जो माणूस सोबत आला आहे हा म्हणतोय की मी हिच्याशी लग्न करतो. त्या माणसाशी मी बोलले, तो म्हणाला की मला माहित आहे ही आमच्या गावातलीच मुलगी आहे, हा गर्भ कुणाचा आहे तेही मला माहित आहे, तिचं काय प्रेम प्रकरण होतं तेही मला माहित आहे, पण तिचे आई वडील त्या युवकाशी तिचं लग्न करून द्यायला तयार नाहीत कारण जात वेगळी आहे, तर मी त्यांच्या जातीचा आहे, मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे, हा गर्भ वाढू द्या. असं त्या सगळ्यांची तयारी असल्यामुळे आणि ते म्हणाले की पुढच्या महिन्यात आम्ही लग्न करणार आहोत. मी काही बोलले नाही त्यांना. त्याच्यानंतर मग त्यांचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर थेट ती माझ्याकडे 9व्या महिन्यातच आली मुलगी, तो तिचा नवरा सोबत आला. आणि म्हणजे त्याला सगळी कल्पना होती की हा गर्भ आपला नाहीये तरी आपण हिच्याशी लग्न केले, हे सगळं त्याला ठाऊक होतं, तो शांत होता. यथावकाश तिचं बाळण पण झालं. मला अजून चांगलं आठवतं की दिवाळीची लक्ष्मी पूजनाची रात्र होती, तिचं बाळण पण मी केलं, व्यवस्थित झालं सगळं, बाळ चांगलं होतं, ती चांगली होती, दोघांची प्रकृती छान होती. मी नर्सला आवश्यक त्या सूचना दिल्या आणि मी घरी आले पूजा करण्यासाठी. लक्ष्मी पूजनाची पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही आपलं दिवाळीचं बाकीचं सगळं फटाके उडवणं वगैरे आमचं चालू होतं आणि सिस्टरचा मला फोन आला दवाखान्यात. ती म्हणाली, मॅडम पटकन या. मला वाटलं काही तिला कदाचित तिला काही ब्लीडिंग जास्त होत असेल, ब्लड प्रेशर कमी झालं. पटकन पळत मी तिथे गेले
दृश्य जे पाहिलं ते इतकं भयंकर होत, तो माणूस त्या बाळाचा गळा दाबत होता, त्या नवजात बाळाचा. आणि ती मुलगी जिचं बाळणपण झालं ती मोठमोठ्याने ओरडत होती आणि ती त्या प्रसूतीच्या टेबलावरून उठून त्या बाळाला हिसकावून घेत होती. हे सगळं दृश्य पाहून मी गेल्यानंतर मग त्या पुरुषाला सांगितलं हे योग्य नाही तुमचं करणं, तुम्ही बाहेर जा. त्याला मी बाहेर पाठवलं, त्या मुलीला झोपवलं. ती इतक्या झटकन अशी उठली होती, बाळणपण होऊन काही जेमतेम अर्धा तास पाऊण तास झाला असेल तिचा. आणि बाळाचा गळा दाबतोय म्हटलं ती ज्या झटक्याने उठली तिला चक्क प्रेशर डाऊन झालं. मी ते बाकीचं सगळं मग तिचं व्यवस्थित केलं, सगळी मॅनेजमेंट केली, बाळाला व्यवस्थित ठेवलं सुरक्षित, नर्सला म्हटलं इथून हलायचं नाही. आणि मग त्या माणसाशी मी बोलले, म्हटलं हा काय प्रकार आहे, तुम्ही स्वतः तयार झालात लग्नासाठी, तुम्ही लग्न केलं, इतके दिवस सगळं व्यवस्थित. निश्चित बोलला तो, म्हणाला की मॅडम मला माफ करा, पण एक क्षणभर मला असं वाटलं की हे बाळ जिवंत राहिलं तर कायम मला हिच्या त्या पूर्वीच्या प्रेम प्रकरणाची आठवण येत राहील. आणि क्षणभर असं वाटलं मॅडम मला की हे बाळ नसलं तर सगळेच प्रश्न सुटतील, म्हणून माझ्या हातानं चूक झाली. पण त्या माणसालाही त्याचा पश्चाताप झाला ताबडतो. म्हणजे माणसाचं मन कसं असतं पाहतो. एक बाळणपण, एका बाळाचा जन्म, त्या जन्माच्या भोवती किती गोष्टी असतात बघा. म्हणजे असाही एक वेगळा, ज्याला आपण विदारकही म्हणू शकत नाही, ज्याला आपण विचित्रही म्हणू शकत नाही, ज्याला मला अजूनपर्यंत विशेषणच सापडलं नाही, पण ह्या जन्मक्षणाचे साक्षीदार कोण होतो आम्ही, आणि तो प्रत्येक जण त्या जन्माकडे कसा पाहत होता. आणि मी तरी अशा मनस्थितीमध्ये होते की छान लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तिला बाळ झाले आणि दिवाळीचा दिवस सगळीकडे आनंदी आनंद, त्याच्यात हिला आई झाली ही तर मी आनंदामध्ये होते. मुख्य म्हणजे तिची प्रकृती व्यवस्थित होती. ती मुलगी कुठल्या मनस्थितीमध्ये होती हे मला आजपर्यंत कळलं नाही. ती बोललीच नाही काही. ती मुलगी त्या पूर्ण 9 महिन्यामध्ये माझ्याकडे फक्त 2 दिवस आली. पहिल्यांदा जेव्हा 1.5 महिन्याचा गर्भ होता तेव्हा आणि बाळणपण आलं, पण त्या तेवढ्या काळामध्ये ती मुलगी बोलतच नसे काही. आणि ह्या माणसाच्या ह्या 2 तऱ्हा पाहिल्या मी. मला इतकंच वाटलं की माणसाला देव व्हावं वाटतं. देव होणं सोपं नाही. एखादेच असतात तुकाराम की देव पहाया गेलो आणि देवची होऊन गेलो म्हणणार. आपण सामान्य माणूस. त्या माणसाला जेव्हा केव्हा ती मुलगी 1.5 महिन्याची गर्भवती होती, गावात जी काही चर्चा उलट सुलट झाली असेल त्याच्यातून, ह्या माणसाला तेव्हा वाटलं असेल की ती दिसायला फारच सुरेख मुलगी ती देखणीच होती. अगदी कदाचित तिच्या रूपाचा मोह पडला असेल, कदाचित देव पण अनुभवायचा असेल की ह्या मुलीचा हा लग्नापूर्वी गर्भवती राहण्याचा मोठा गुन्हा माफ करून आपण तिला पत्नी पद देतो आहोत, आपण देव पण अनुभवू असंही त्याला वाटलं असेल. पण जेव्हा ते बाळ जन्मलं तेव्हा त्याच्या मनामध्ये एकदमच राक्षस आला. क्षणभरासाठी का होईना राक्षस आला, पण त्या माणसाचं मोठेपण एवढं की त्याने ते कबूलही केलं माझ्याजवळ की बाई माझं चुकलं. पण आजही मनामध्ये प्रश्न पडतो की पुढे त्या माणसाच्या मनात काय काय आलं असेल, आज ते बाळ कुठं असेल, तो माणूस त्या बाळाशी कसा वागत असेल, त्यांचं नातं खरंच वडील मुलाचं असेल का, त्या बाईची काय भूमिका असेल. ह्या गोष्टीला तर जवळपास आज 20 वर्ष झाली. कुठे असतील ही सगळी माणसं, कुतूहल वाटतं मला. म्हणजे असा सुद्धा जन्मक्षण मी अनुभवलेला आहे की ह्याला काय म्हणू मी, मला विशेषण सापडत नाही की हे जे काही मी अनुभवलं त्याला मी काय म्हणू, मला कळत नाही अजून. किती गूढ आहे हे सगळं मला सांगा तुम्ही. आपण सगळी माणसं आपल्या स्वतःला काही माहीत नसताना जन्म घेतो. कुठे जन्म घ्यायचा, कधी जन्म घ्यायचा, कुणाच्या पोटी जन्म घ्यायचा, कुठल्या जातीत जन्मायचं, कुठल्या धर्मात जन्मायचं, मुलगा होऊन जन्मायचं का मुलगी होऊन जन्मायचं, काहीही आपल्याला माहीत नसतं, आपल्या हातात नसतं. आपण कधी इथून जाणार माहीत नाही आपल्याला. आत्ता जाऊ, 10 मिनिटांनी जाऊ, उद्या जाऊ का 10 वर्षांनी जाऊ, माहित नाही आपल्याला.
हे दोन टोकं अनिश्चित आहेत, आपले जन्म आणि मृत्यू, आणि ह्या दोन टोकांच्या मध्ये असणारं आपलं आयुष्य, आणि ह्या आयुष्याच्या दोरीवर वाळत टाकलेले अनेक अनुभव, आणि ह्या अनुभवांची शिदोरी आपल्याजवळ असते, आणि त्या शिदोरीच्या बळावर आपण कधीतरी म्हणतो आयुष्याचं मला आकलन झालं वगैरे. हे शब्द मला फार मोठे वाटतात. खरं सांग, काही आकलन झालेलं नाही, काही समजलेलं नाहीये. मला पुन्हा एकदा आनंद बक्षींचं एक चित्रपट गीत आठवत की जिंदगी का ये सफर है ये कैसा सफर, जिंदगी का सफर है ये कैसा सफर, कोई समझा नहीं कोई जाना नहीं. किती शब्द आहेत कमी मला सांगा, पण ह्या कमी शब्दांमध्ये त्यांनी सगळं सांगितलंय. कसा आहे हा प्रवास माहित नाही, कुणाला माहित नाही. बरं, ज्यांना समजलं ती माणसं गेली ती काही पुन्हा वापस येत नाही. एकदा तरी त्या गेलेल्या माणसाने येऊन आपल्याला सांगावं की तिथे काय आहे अनुभव, स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो कसा आहे, किंवा नरक तरी कसा आहे, काहीच आपल्याला माहित नाही. गेल्यावर आपलं काय होतं तेही माहित नाही. पण तरी देखील किती विकार आहेत आपल्याजवळ, किती राग, किती लोभ, किती मत्सर, किती क्रोध, किती द्वेष, स्पर्धा, गैरसमज, ह्या सगळ्यांचे कपडे आपण वाळत टाकलेत त्या दोरीवर, आणि त्यांच्याशीच खेळत खेळत चाललंय आपलं काहीतरी. मग आपल्याला आपल्याला समजलं तसं आपण म्हणतो की आयुष्य कसं आहे. कोणी म्हणतं सुंदर आहे, कोणी म्हणतं अवघड आहे, कोणी म्हणतं आपल्या हातामध्ये नाही, असा हा सगळा प्रकार आहे. आणि ह्या जन्म क्षणाच्या भोवती हे सगळं असं माझ्या स्वतःच्या अनुभवांचं विश्व गुंतलेलं आहे. फक्त जन्मक्षणच आहे का बाईच्या नशिबात, तर तसं सुद्धा नाही. बाईच्या नशिबामध्ये इतरही खूप गोष्टी आहेत, खूप यातना आहेत तिच्यासाठी. म्हणजे त्या यातनांचा प्रवास इतका अवघड आहे आणि इतका अनाकलनीय आहे की त्याचं उत्तर शोधण्याच्या भानगडीत ही बाई पडली नाहीये असं मला वाटतं अनेकदा. ती बाई त्या प्रसंगांशी, त्या यातनांशी, त्या दुखण्यांशी जुळवून घेत जगत राहते. मग ती यातना मानसिक सुद्धा असेल की आपल्याला काही अस्तित्वच नाहीये, ही सुद्धा एक यातना आहे. की जगणं म्हणजे काय आहे तर फक्त काम करणं आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही कधी कळलंच नाही आयुष्यामध्ये, असं सुद्धा आहे स्त्री जीवन. म्हणजे माझ्याकडे एक कामाची बाई होती, तर ती असंच हॉस्पिटलमध्ये काम करायची, तिच्या तिच्या घरी काम करायची ती. आणि तिने काही काम केल्यानंतर माझ्या मुलीला आणि माझ्या जावयांना फार सवय की प्रत्येक गोष्टीला थँक्यू थँक्यू असं म्हणायचं. नव्या पिढीच्या मुलांना खूप सवय ही, तर विशेषतः माझी मुलगी आणि जावई आले की ते त्यांनी चहा आणून दिलं की थँक्यू म्हणायचं, पाणी आणून दिलं की थँक्यू म्हणायचं, असं त्यांना सवय होत. ती बाई मला म्हणे की बाई हे सारखं असं का म्हणतात मला, आणि मग त्यांनीच तिला शिकवलं की कोणी आपल्याला थँक्यू म्हटलं की वेलकम म्हणायचं. तर मग आम्ही दोन तीन दिवस तिच्याकडून पाठ करून घेतले की थँक्यू म्हटलं की काय म्हणायचं बरं शांताबाई, ती म्हणायची वेलकम. तिला काही वेलकम उच्चारताच यायचं नाही. मी एक दिवस तिला म्हटलं की शांताबाई तुला आम्ही रोज शिकवतो की तुला वेलकम म्हणायचं, तू का नाही म्हणत ग वेलकम, वेलकम काय म्हणतेस. तिने जे उत्तर दिलं ना ते उत्तर म्हणजे एक अख्खा ग्रंथ लिहिल्यासारखं उत्तर आहे बघा. ती मला म्हटली की बाई माझा नवरा रात्री 12 वाजता 10-10 मित्र घेऊन यायचा घरी, समदे दारू पिलेले, आणि रात्री 12-1 मी त्या 10 जणांचा स्वयंपाक करावा. इतकं करून झाल्यानंतर सुद्धा चटणीच जास्त पडली, मीठच जास्त पडलं, भाकरी मऊ नाही झाली म्हणून नवऱ्यानं लाकूड घेऊन मारावं बाई मला. असं सगळं आयुष्य गेलं बाई. त्याच्यामुळे कपभर चहा करून दिल्यानंतर थँक्यू म्हणलं तर काय म्हणावं कळतच नाही, कधी सवयच नाही. आजपर्यंत आयुष्यामध्ये कुठलं काम केल्यानंतर मला कोणी थँक्यू म्हटलंच नाही. किंबहुना थँक्यू म्हणत असतात, काम केल्याचे आभार कोणी मानत असत ह्याची सवयच नाही बाई आयुष्यामध्ये कधी. तिला त्या गोष्टीची सवयच नव्हती, किंबहुना तिच्या आतमध्ये ती जाणीव सुद्धा नव्हती की आपण एखादं काम केल्यानंतर समोरचा माणूस आभाराचे दोन शब्द म्हणत असतो हे तिला माहीतच नव्हतं. त्याच्यामुळे ती म्हणे बाई हे काय माहीतच नाही,
हे शब्द तरी कसा मला पाठवेल तुम्ही, मला सांगा बाई माझं कामच आहे करायचं, ते माझं कामच आहे बाई, माझी ड्युटीच आहे करायची, असं ती म्हणाली. मला पुन्हा एकदा जाणून गेलं की खरं कसं आयुष्य आहे बायकांचं. आणि ह्या बायकांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक कुठल्याही यातनांची जाणीव अजूनही बऱ्याच घरांमध्ये पुरुषांना नाहीये. कुठलीही गोष्ट असं म्हणते. म्हणजे मला एक आठवती, माझी पेशंट होती 17-18 वर्षाची असताना ती माझ्याकडे यायची, पण नंतर काही वर्षांनी तिचं लग्न झालं आणि एक 7-8 वर्षांनी किंवा 10 वर्षांनी ती पुन्हा माझ्याकडे आली. तेव्हा ती विधवा होती, वय होत 27 वर्ष. मी सहज तिच्या भावाला म्हटलं की तिच्या ह्या सगळ्या ज्या तक्रारी आहेत ना, म्हटलं या तक्रारींना काही असं शारीरिक कारण नाहीये, तिच्या आयुष्यामध्ये हा जो अपघात झाला आहे की लग्न झाल्यावर 1.5 वर्षात तिचा नवरा गेला आहे, त्या मनाला एक प्रचंड रिकामपण आलेला आहे. प्रचंड रिकामपण मनामध्ये आहे. दुसरी गोष्ट महत्वाची आहे की तिच्या भविष्याबद्दल प्रचंड अनिश्चितता आहे तिच्या मनामध्ये, की आता पुढं काय, सगळा अंधारच अंधार, कुठेही प्रकाशाची तिरीपच नाही तिच्या आयुष्यामध्ये. वय वर्ष 27, लग्न झालं, नवरा मरून गेला, आता माहेरी राहणे, काम करणे, म्हणजे घरातली फक्त काम करणार एक यंत्र, काम संपल्यानंतर अडगळीत ठेवून दिलं जाणार विधवाबाई. कुठल्याही समारंभात कशातही तिला मानाने कौतुकाने कोणीही ये म्हणणार नाही. तिने सजायचं नाही, तिने चांगलं दिसायचं नाही, तिने फार हसायचं नाही, तिने हौसमौज करायची नाही, असं आयुष्य तिला पुढे घालवायचं हे तिला दिसतंय डोळ्यापुढे. आणि म्हणून तिचं डोकं दुखते, म्हणून तिचं पोट दुखते, म्हणून ती आजारी पडते, म्हणून तिला ताप येतो, म्हणून तिला भूक लागत नाही. ही मी त्याच्या भावांना सांगितलं. 2-3 भाऊ होते, अतिशय सधन घरातले होते. माझं सगळं ऐकून घेतल्यानंतर ते उठले, काहीतरी गोळ्या लिहून द्या बाई. इतक्या सहजपणे त्यांनी माझ्या इतक्या सगळ्या ह्या बोलण्याला अक्षरशः म्हणजे अजिबात गांभीर्याने घेतलं नाही. ते म्हणाले काहीतरी गोळ्या लिहून द्या तात्पुरते. मला वाईट वाटलं, मी त्यांना बसवलं पुन्हा, म्हटलं बसा थोडस, मला बोलायचंय तुमच्याशी. त्या मुलीला बाहेर पाठवलं. त्या तिघांनाही मी म्हणाले की तुम्ही 3 भाऊ आहात, का नाही हिचं दुसरं लग्न करून देत, हिने कसं आयुष्य काढायचं. म्हणे फक्त ही आता भावांच्या घरात ती मोलकरीणच होणार होती, दुसरं काही होणार नव्हतं. ठीक आहे, तिला त्यांनी चांगले कपडे दिले असते, दागिने दिले असते, सगळं दिलं असतं, पण तिच्या मानसिक गरजांचं काय. शारीरिक गरजांचा तर उच्चार करणं सुद्धा आपल्याकडे लगेच अश्लील म्हटलं जात. पुरुषाची बायको मिली तर त्यांनी 13व्या दिवशी लग्न केले तरी चालत, तेव्हा कोणी काही कोणाला म्हणत नाही, तेव्हा आपल्या संस्कृतीला हादरे सुद्धा बसत नाही. पण विधवेचं पुन्हा लग्न करायचं म्हटलं की आपली संस्कृतीला गदागदा हादरे बसत. आपल्या संस्कृतीमध्ये अशा गोष्टी की ज्या बाईसाठी फार त्रासदायक आहे, पुरुषांसाठी नाही. बाईने गप्प बसायचं, सहन करायचं, मूक राहायचं, काम करायचं. जेवढी बाई सहनशील तेवढी आपली संस्कृती मजबूत होते. तिचा कोणी विचार करत नाही. ते तिघही भाऊ मला काय म्हणाले माहिती, मी सगळं त्यांच्याशी बोलणार होते, पटकन उठले म्हणाले बाई आमच्यामध्ये बाईचं दुसऱ्यांदा लग्न होत नसते, ते विचारच आम्ही करू शकत नाही, असं म्हटले ते उठून गेले. आज ती बाई कुठे असेल, काय करत असेल, तिच्या आयुष्यातल्या ह्या भयान एकटेपणासाठी तिने काय उत्तर शोधलं असेल माझ्यासाठी प्रश्न आहे. अशा किती बायका मी पाहिलेल्या, यांचा विचार समाज करत नाही. आता थोडा थोडा समाज बदलतो आहे गेल्या 20 वर्षामध्ये, आपण म्हणून 21व्या शतकामध्ये बायकांना थोडस माणूस समजलं जाऊ लागलं आहे. लग्न मोडलेल्या मुलीचं पुन्हा लग्न होतं, घटस्फोट घेतलेल्या मुलीचं पुन्हा लग्न होतं, विधवा मुलीचं पुन्हा लग्न होत, हे सगळं आता ह्या 21व्या शतकात दिसत आहे. पण मागच्या ज्या बायका आहेत त्यांचं आयुष्य जेव्हा मी पाहते तेव्हा फक्त इतकंच वाटत की पुन्हा पुन्हा मला बहिणाबाई आठवते, कि ती काय म्हणून गेली होती, स्त्रियेचे शरीर पराधीन देह न चाले उपाय विरक्तीच, असं ती म्हणत होती. आणि तिकडे त्याच थोड्याशा 100-150 वर्षानंतर किंवा त्याच्या अलीकडे थोडीशी जनाबाई म्हणाली होती की स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास. हे सगळं आपल्याकडेच घडलेलं आहे.
आपल्याकडेच किती संत स्त्रिया होऊन गेल्या, कोणी विधवा होत्या, कोणी कुमारी होत्या, पण त्यांनी त्यांचं आयुष्य उन्नत केलं. पण सामान्य बायका, त्यांना ही वाट सापडत नाही बऱ्याचदा. काय त्यांचं आयुष्य होत असेल, काय त्यांची घुसमट होत असेल, याचा कोणी विचार करत नाही आपल्याकडे. म्हणजे एक जन्मक्षण तर पाहतेच मी, पण हा जो स्त्री जन्म मी पाहते, स्त्रीचं जे आयुष्य पाहते, लग्नाशी निगडीत सगळ्या गोष्टी, सगळं काही तिच्या पुरुषांवर अवलंबून, घरातल्या वडिलांच्यावर, बहिणीवर, भावावर आणि पतीवर आणि पुन्हा मुलावर. म्हणजे तिचा कर्तृत्वान मुलगा तिने काय करायचं ते ठरवतो उद्या, तिचा पती ठरवतो तिने काय करायचं, तिचे वडील ठरवतात हिचं कुणाशी लग्न होणार, तिचा भाऊ ठरवतो हिचं विधवा झाली तर हिचं पुन्हा लग्न नाही करायचं, तिचा कोणी विचार करत. हीच गोष्ट भावाच्या बाबतीत घडली, भावाचं दुसरं, तिसरं, चौथं सुद्धा लग्न होत. ही जी विषमता आहे, ही विषमता पाहिल्यानंतर पुन्हा पुन्हा मला असं वाटत राहत मी कि जे काही मी लिहिते, जे काही मी बोलते, त्याच्यामध्ये माझं श्रेय फार कमी आहे. मी पुन्हा माझ्या त्या पहिल्याच शब्दांकडे येईन की मला वाटतं मी फक्त एक धागा घेऊन बसले आहे. जशी ती एक संत राबिया होती बघा, ती सुई धागा घेऊन बसली होती. तिच्याशी माझी बरोबरी नाही होऊ शकत, ती फार थोर बाई होती. तिचं काम हे होतं की ती सुई आणि धागा घेऊन बसायची आपल्या घरामध्ये. विद्वान होती, संत होती, त्याच्या गावात अनेक विद्वान यायचे, त्यांच्या चर्चा व्हायच्या. चर्चेचं स्वरूप कधी कधी फार तीव्र झाल्यानंतर प्रचंड मतभेद त्या लोकांचे व्हायचे, आणि मग त्या गावातून वापस जाताना ते ह्या संत राबियाकडे पण भेटायला यायचे लोक की आमच्या गावात ही संत बाई आहे, हिलाही भेटू. ती गेली की प्रत्येकाला एक सुई धागा द्यायची. का द्यायची सुई धागा? तर ती म्हणायची तुम्ही सगळे विद्वान लोक आहात, तुमच्याजवळ मोठमोठी वेगवेगळी मतं आहेत, मी काही विद्वान नाहीये, मला तर परमेश्वराच्या भक्तीशिवाय दुसरं काही समजतच नाही. पण तुमचे जे मतभेद होतात ना, तुमची मनं एकमेकांपासून दुरावली जातात, ती मन जोडण्यासाठी मी हा सुई धागा देत. अशी ती थोर होती. मी तर एक सामान्य बाई आहे, पण मला असं स्वतःला नेहमी वाटतं की मी जन्मले तेव्हाच एक धागा घेऊन जन्मले हातामध्ये, आणि हा धागा मी घेऊन बसते तर परमेश्वरच माझ्या हातामध्ये एक एक अनुभवाचे मोती देत राहत. मी फक्त ते मोती त्या धाग्यामध्ये ओवते, एवढंच काय ते माझं थोडस श्रेय असेल. मग त्याची एक माळ तयार होते छान, ती माळ तुम्हाला आवडते कवितेच्या रूपामध्ये, कधी माझ्या संवादाच्या रूपामध्ये. तर हे सगळं तुमचं रसिकत्व आहे, तुमचं मोठेपण आहे असं मला वाटतं. माझं श्रेय अगदी निमित्त मात्र आहे की कदाचित मानलेच उपकार तर मी माझ्या आईचे उपकार मानेन. आईने मला हट्टाने डॉक्टर व्हायला लावलं. माझ्या आईची फार इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं, आणि कदाचित ते कारण की त्यामुळे अनुभव येत राहतात चांगले, त्या अनुभवांकडे पाहण्याची एक दृष्टी परमेश्वराने कदाचित दिली असेल, आणि म्हणून हा असा प्रवास चाललेला आहे. आणि ह्या प्रवासामध्ये रोज भेटणारी बाई मला रोज एक नवा अनुभव देते. ती कधी आई होत असते, कधी तिला आई व्हायचं असतं, कधी ती कुठेतरी चुकलेली असते समाजाच्या भाषेमध्ये, कधी तिला आणखीन काही भूक असते, कधी कधी तिला कोणी समजून घेत नाही, हाही भाग असतो. खूपदा मी पाहिलेला आहे की बाई माझ्याकडे येते, सांगते की बाई माझं पोट दुखत आहे, पोट दुखण्याचं सगळं तपासून बिपासून औषध दिल्यानंतर सुद्धा मला तिच्या चेहऱ्यावर एक भूक दिसते, औषधांनी समाधान झालेलं नसतं, आणखीन काहीतरी दिसतं मला तिच्या चेहऱ्यावर. ती बसते तिथेच अजून, कदाचित तिला माझ्याशी बोलायचं असतं, संवाद करायचा असत, घरातलं काहीतरी दुखणं खुपणं सांगायचं असतं, नवऱ्याची काहीतरी तक्रार सांगायची असते, कधी मुलांची तक्रार सांगायची असते, कधी मुलीची तक्रार सांगायची असते, कधी नंदेशी झालेलं भांडण सांगायचं असतं, कधी सासूने त्रास दिलेला सांगायचं असतं. पण ही तिची संवादाची भूक असते, आणि ही संवादाची भूक तिची माझ्याजवळ मिटते. म्हणजे मला फक्त एक उत्तम श्रोता व्हावं लागतं त्यावेळेस, आणि त्याच्यातून मला स्त्री जीवनाचा आणखीन एक नवा पैलू समजत राहतो. किती भूक असते बाईला बोलण्याची, आणि कशासाठी असते ही भूक? तिचं ते जे आयुष्य आहे ना, ते किती वेगवेगळ्या घटनांनी भरलेलं असतं. नुसतं आई पणच नसतं, पत्नी पण असतं, सून पण असतं, बहिणीची भूमिका असते, किती किती भूमिका तिला निभवायच्या असतात. पण ह्या सगळ्या भूमिकांच्या सोबत तिला जगताना
महत्वाचं म्हणजे तिला एक गर्भाशय असत. हे गर्भाशय तिला अनेक भूमिका करायला लागतात. त्याची जाणीव आजही मी असं म्हणेन की फार फार तर माझ्या या पूर्ण 36-37 वर्षाच्या अनुभवात मी पाहिलं असेल तर आता ती जाणीव असणारे पुरुष तेव्हा 2% होते. आज कदाचित 2020 मध्ये ही 2% जे प्रमाण आहे कदाचित हे 20% गेलं असेल. समजूतदार पुरुष आज दिसत आहेत, कळत आहे आज. पूर्वी जेव्हा मी सुरुवातीला हा व्यवसाय करू लागले तेव्हा मी पाहायची बाळणपणाला बाई आली की तिचा नवरा कधीच तिच्या सोबत यायचा, तिच्या सोबत तिच्या माहेरचे लोक असायचे, तास्करचे लोक नसायचे. आणि समजा मुलगा झाला आणि साधी डिलिव्हरी झाली, नॉर्मल डिलिव्हरी, तर सासू सासरे दीर नणन सगळे भेटायला यायचे. तर सिझेरियन झालं तर कोणीच फिरकायचं नाही. त्याचं कारण हे असायचं की सिझेरियन झालं म्हणजे खर्च जास्त झाला, आपल्याला खर्च मागतील म्हणून जाणंच नको. नवरा तर मी अनेकदा पाहायला नाही आलेला त्या बाईचा. 8 दिवस पूर्वीच्या काळी कसं व्हायचं, बाळणपण झालं की बायका 10 दिवस हॉस्पिटलला राहायच्या. साधारण 90-95 पर्यंत हे होतं प्रकार, 10 दिवस राहायच्या पेशंट हॉस्पिटलमध्ये. हल्ली नाही राहत, पण त्या 10 दिवसामध्ये नवरा यायचा नाही. हा प्रकार मी अनुभवलेला आहे. पण आज मी पाहते की आज जी ही नवी पिढी आहे ही नवी पिढी बदललेली. आता पती पत्नी दोघंच येतात महिन्याचं तपासायला येतात, तो मुलगा सगळं व्यवस्थित जबाबदारीने करतो आणि बाळणपणाच्या वेळेसही तो नवरा थांबतो. आजकाल मी हे तरुण मुलं बाळाला खेळवताना, बाळाला सांभाळताना, बाळाला दूध पाजताना, व्यवस्थित वाटी चमचा घेऊन बाळाला दूध पाजताना पाहते. मला फार आनंद होतो ह्या गोष्टीचा की सहजीवन आणि सहचर ह्या 2 शब्दांचा अर्थ नव्या पिढीतल्या मुलांना समजतो आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे आणि इथून पुढे बायकांचं आयुष्य सुखद होईल असं मला वाटतं. कारण आजपर्यंत ह्या शब्दांचा अर्थच पुरुषांना समजत. सहचर म्हणजे काय म्हणतो आपण हा शब्द? सहचर म्हणजे सोबत चालणं, दोघांची पावलं सोबत पडली पाहिजे. आपल्याकडे आजपर्यंत कसं होतं, नवऱ्याने पुढे पुढे चालायचं, बायकोने पाठीमागून जायचं. 4 पावलं पाठीमागेच त्या बाईने थांबायचं, नवरा ज्या वाटेने चाललाय तिकडूनच जायचं, भले ती वाट चूक असू देत. पण सहचर शब्दाचा अर्थ काय आहे? दोघांनी सोबत पावलं टाकत जायचं आहे. सहचर म्हणजे त्यांनी चर्चा पण करायची की अरे आपण कुणीकडे चाललो आहोत, इकडे जाऊ तर कदाचित अडचणी असतील बरं का. समजा बायकोला वाटलं की इकडून जाऊया, तर तिचा सल्ला तिचं मत हे नवऱ्याने ग्राह्य धरलं पाहिजे. त्यालाच सहजीवन म्हणायचं. आणि याचा अर्थ आजकालच्या मुलांना थोडासा समजतो आहे आणि तो मला आनंदाचा भाग वाटतो माझ्यासाठी. मी आज पाहते माझ्या दवाखान्यामध्ये पेशंट्स येतात तेव्हा तो नवरा नावाचा जो मुलगा असतो तो तिच्यासाठी चहा आणतो, सरबत आणतो, नारळाचं पाणी आणतो, औषधं आणतो, खर्च करतो सगळं. हे मी चित्र आज पाहते आहे. आणि आता थांबण्यापूर्वी एक वेगळा बदल तुम्हाला सांगते आणि मग मी थांबते. किती वेळ झाला, 1 तास झाला? 1 तास होऊन गेला का मॅडम? 1 अनुभव तुमच्या पुढे ठेवते आणखीन एक जो बदल मला समाजामध्ये दिसतो आणि त्याच्यानंतर थांबते. ह्या माझ्या स्त्रीरोग आणि प्रसूती शास्त्राच्या व्यवसायामध्ये अनेकदा मी असं पाहायची की मुलगा मुलगी प्रेम करतात आणि त्या प्रेमाची परिणिती म्हणून गर्भ राहते. तसे 2 अनुभव सांगते, त्याच्यातून सामाजिक बदल लक्षामध्ये येईल आणि तो आनंदाचा भाग आहे थोडासा. पूर्वी असं होतं की गर्भ राहिला की गर्भ काढून टाकणं ही गोष्ट फार क्लिष्ट होती. मुलगी आहे, लग्न झालं नाहीये, प्रेम झालं दोघांचं, चूक तर दोघांची पण असते. पण समाजामध्ये चूक फक्त मुलीची समजली जाते. मुलगी चुकली, मुलीचा पाय घसरला, मुलगी वाकड्या वाटेने गेली, मुलीने शेण खाल्लं शब्द होते आजपर्यंत. मुली तर तीच असते, चूक दोघांची झालेली असते, पण दोष फक्त मुलीला. मला आठवत अजून एक, साधारण 25-30 वर्षापूर्वी माझ्याकडे एक गरीब आई वडील आले होते खेड्यामधून, त्यांच्यासोबत एक मुलगी होती.
ते दोघ जण आले आणि म्हणाले की बाई आमच्या मुलीला तपासा, तिच्या पोटामध्ये जंत झालेत बहुते, फार पोट फुगलंय तिचं. मी तपासलं, त्या मुलीला 7 महिन्याचा गर्भ होता. करकचून पोट बांधलं होतं, परकर इतका घट्ट बांधला होता की पोटावर असे वळ उमटले होते त्या दोऱ्याचे, पोट दिसू नये म्हणून आईने केलेली ही गोष्ट. काय करेल ती आई बिचारी, खेड्यातली आई. पोरीने असं केलं, तेव्हाच्या भाषेमध्ये पोरीने शेण खाल्लं. आई वडील घेऊन आले तिला माझ्याकडे. मी तपासलं, सांगितलं, म्हटलं 7 महिन्याचा गर्भ आहे. एक आता गर्भपाताची तर वेळ निघून गेलेली आहे, 7 महिन्याचं म्हणजे बाळणपणच असतं ते. आपण हे बाळणपण करू, बाळ जन्मेल, तुम्ही ह्या बाळाला कुठल्या तरी अनाथाश्रमामध्ये नेऊन सोडा. हे सगळं सांगितल्यानंतर त्यांना फार वाईट वाटले, समजेना काय करावं. तर त्यांना खर्चाची गोष्ट तर बाजूलाच, पण बाळ कसं न्यायचं आणि कुठं न्यायचं, आणि मुलीला बाळ आहे एवढं 7 महिन्याचं, ह्याचा त्यांना धक्का बसला. अर्धा पाऊण तास कुणीच काही बोललं नाही. तोपर्यंत मी इतर सगळे रुग्ण पाहत होते. अर्ध्या पाऊण तासानंतर तो माणूस उठला, बायकोला म्हणाला चला माझ्याकडे आला. मला म्हणे बाई जाऊ दे, एवढं सगळं करण्यापेक्षा आम्ही पोरीला विहिरीमध्ये ढकलून देतो. असं म्हणून ते माझ्याकडून निघून गेले. पुढे त्यांचं काय झालं मला काही माहित नाही. म्हणजे ही गोष्ट असेल साधारण 1992-93 मधली असेल. मुलीने शेण खाल्लं आणि मुलीला विहिरीत ढकलून द्यायचं. हे शब्द मला आजही आठवले तरी अंगावर काटा येत. पुढे आमच्या वैद्यकीय शास्त्रामध्ये छान संशोधन झाली. त्या सगळ्या संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांचेच उपकार आहेत स्त्री जातीवर आज, की आज गर्भपात फार सोपा झाला आहे, किंवा गर्भ राहू नये म्हणून घेण्याच्या गोळ्या सगळीकडे उपलब्ध असतात, मुली त्या गोळ्या घेऊ शकतात. गर्भपात करायची वेळ जरी आली तरी 2-4 गोळ्यांनी गर्भपात सुलभ होतो, व्यवस्थित होतो, मुलीच्या जीवाला धोका होतो. हे सगळं झाल्यामुळे खूप चांगले दिवस मुलींना आले आहेत. ह्याचा अर्थ मला असा अजिबात म्हणायचा नाहीये की मुलींनी असं करावं. मुलींनी हे लक्षामध्ये घ्यावं की बाबा आपल्या शरीराचा सन्मान आपणच केला पाहिजे. लग्नाच्या आधी ह्या गोष्टींची पावलं जर आपण उचलली, त्याच्यामध्ये धोका खूप जास्त आहे की पुरुष जाते, पुढे हा मुलगा आपल्याशी लग्न करेलच का करणार नाही आपण नाही सांगू शकत. उद्या तो मुलगा नाही म्हणाला, दुसऱ्या कुणाशी तरी लग्न केल्यानंतर जन्मभर मनामध्ये ते अपराधी भाव ठेवायचा, त्याच्यामध्ये त्या मुलीला किती त्रास आहे. त्याच्यापेक्षा अशी पावलं मुलीने उचलूच नयेत ही सगळ्यात मोठी गोष्ट, सगळ्यात चांगली गोष्ट. पण शेवटी अपघात आहे हा. ते वय तसं असतं, मोह होतो, चूक होते, पण आज गोळ्या घेऊन मुली त्याच्यातून सुटू शकतात. हे फार मोठे उपकार आहेत स्त्री जातीवर झाले. आजही जेव्हा अशी वेळ येते की गोळ्या खाण्याने तर गर्भपात होणार नसतं, हॉस्पिटलला यावंच लागतं, अशा जेव्हा केसेस मी पाहते तर मला एक छान चित्र दिसतं आजकाल. तो मुलगा आणि मुलगी दोघही येतात. ते सांगतात मॅडम आमचं लग्न झालेलं नाहीये, लग्न करायचंय आम्हाला पण आत्ता करायचं नाहीये, आमच्या परीक्षा आहेत, जे काय त्यांचं असतं ते सांगतात. तो मुलगा सगळी जबाबदारी घेतो. आता आजकाल आम्ही सगळं पूर्ण डॉक्युमेंट्स घेतो सोबत, आधार कार्डाच्या कॉपीज, ओरिजिनल आधार कार्ड पाहतो, पत्ते, नाव, ते मुलं सगळं घेऊन येतात व्यवस्थित, आणि ते मुलं त्या मुलीची पूर्ण काळजी घेतात. हे चित्र मी पाहते आज. औषधं आणतात, खाणं आणून देतात, तिची काळजी घेतात, पूर्ण पैसे भरतात, बसून राहतात तिथे तिच्या जवळ. म्हणजे हा जो बदल मला समाजामध्ये दिसतो आहे, हा बदल पुरुष बदलतो आहे याचं द्योतक आहे. म्हणजे आजच्या मुलांना, आजच्या युवकांना, आजच्या नवऱ्यांना, आजच्या मित्रांना, आजकालच्या भाषेमध्ये बॉयफ्रेंड, त्यांना ह्याची जाणीव आहे की ही जी कोणी आपली गर्लफ्रेंड आहे ही एक माणूस आहे, याची जाणीव त्यांना आहे. 30-35 वर्षापूर्वी ही जाणीव नव्हती. मला एक मुलगी अजून आठवते, अगदी परकरी पोरगी होती, तिला असंच 3-4 महिन्याचा गर्भ होता. तिचा मामा तिच्याकडे तिला घेऊन आला माझ्याकडे. त्या मुलीला मी म्हटलं बेटा हे असं कसं झालं, तुला काही समजतं का ह्या गोष्टीत? तर ती इतकं निरागसपणे मला म्हणली की बाई आम्ही, आमच्या घराच्या मागे शाळा आहे आणि त्या शाळेच्या, शाळा सुटल्यानंतर रिकाम्या जागेमध्ये तो मुलगा घेऊन जातो मला तिथे ना, आम्ही हनीमून खेळतो. इतक्या साध्या भाषेत तिने मला सांगितलं. निरागस पोरगी होती, तिला काही समजत नाही.
मग तिला मी म्हणलं की अगं मग हे असं कसं झालं, ती म्हणे मला पाळी नाही आली मॅडम. मग मला सावत्राई आहे सावत्राई म्हणते तुला पाळी कशी आली नाही. ती मला रागवली, मी त्या मुलाला जाऊन भेटले तर तो मला म्हणला की आता एंट्री ती. हे सगळं तिने मला सहजपणे, म्हणजे ज्या सहजपणाने तिने हनीमून हनीमून हा शब्द उच्चारला तितक्याच निरागसपणे ती मला म्हणली की मग तो मुलगा मला म्हणला की तू आता एंट्रीन पी. जसं काही चहा घे कॉफी घे म्हटल्यासारखं तो मुलगा तिला म्हणला एंट्रीन पी. म्हणजे विचार करा तुम्ही की मुलीच्या जीवाची काहीही पर्वा पुरुष समाजाला नाही. आणि त्या क्षणी ते काही प्रेम होतं का, त्याला प्रेम कसं म्हणणार. ती फक्त वासना होती काही क्षणांची, आणि त्याच्यातून सुटण्यासाठी त्या मुलाच्या तोंडून सहज हे शब्द बाहेर पडतात की आता एंट्रीन पी. म्हणजे ह्या प्रकारापासून ते आता आज स्वतः सगळी जबाबदारी घेणारी मुलं मी पाहते आहे. मला थोडस बरं वाटतं एक स्त्री रोग आणि प्रसूतीशास्त्राचं काम करणारी बाई म्हणून मी असं म्हणते की समाज बदलतोय थोडासा. पुरुषांना थोडी जाणीव येते आहे की स्त्री ही एक जिवंत व्यक्ती आहे, स्त्रीला सन्मान दिला पाहिजे, स्त्रीच्या शरीराला सन्मान दिला पाहिजे आणि तिच्यावर खरं प्रेम केलं पाहिजे. तिच्या शरीराचा क्षणिक मोह ठेवायचा नाही, तिच्यावर माणूस म्हणून प्रेम करायचं. हे आजच्या मुलांना थोडस कळतं आहे आणि मला वाटतं की हे सुचिन्ह आहे. उद्या हळूहळू समाज बदलेल आणि आपल्या तमाम बायकांच्या शरीरांना त्यांच्या त्या यातनांसकट सन्मान मिळेल असा दिवस यावा हीच माझी इच्छा आहे. अशीच प्रार्थना मी परमेश्वराला करते आणि ह्या संवादाचा समारोप करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. आपण खूप छान अशा पद्धतीने अनेक उदाहरणा पदून बाईपणाच्या व्यथा वेदना आपण या ठिकाणी मांडलेला आहात. आपण अतिशय अनुभव संपन्न अशा प्रकारचा व्यवसाय करता आणि त्यामुळे बाईच्या अनेक अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाचे कंगोरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि तेच आपण आपल्या कवितांमधून साहित्यामधून मांडता. आणि मुख्य म्हणजे आपण एक साहित्याच्या खूप चांगल्या अभ्यासक आहात, म्हणून अनुभव आणि साहित्य या दोन्ही गोष्टी आपण एकाच वेळेला समांतर पाहत असल्यामुळे त्या दृष्टीने आपण आपली आज मांडणी केलेली अतिशय सुंदर अशी मांडणी केलेली आहे. आपण त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट आपण जी सांगितली ती म्हणजे की हा समाज बदलतो आहे आणि ही अतिशय एक आशादायी अशा प्रकारची गोष्ट स्त्रियांसाठी आहे असं आपण म्हणूया. पुनश्च एकदा आपण या ठिकाणी आला, आपण वेळ दिला, आपण व्यस्त असता हे आम्हाला माहित आहे, आपण एवढा अमोल अशा प्रकारचा वेळ दिलात आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीने आपण स्त्रीपणाची वेदना आमच्या पुढे ठेवल्यात त्याबद्दल मी आपले पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते. आणि यानंतर आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर वसुधा पुरोहित मॅडम यांना मी अशी विनंती करते की त्यांनी या राष्ट्रीय वेबिनारचा समारोप करावा. नमस्कार, ऐकायला येत आहे सगळ्यांना? हो मॅडम. हो पण मॅडम दिसत नाहीये. हो का? प्राचार्य मॅडमचा चेहरा दिसत नाहीये. मॅडम फोन वर ना फक्त एक दोन तीन जणच दिसतात. ओके ओके. आपण दिसतो मॅडम, जेव्हा बोलायला सुरुवात होईल तेव्हा कदाचित दिसेल तुम्हाला, दिसतील. ओके ओके ठीक आहे. आणि मॅडम मला तुम्हालाच बघावं असं वाटतंय आणि तुम्हाला ऐकावं असं वाटतंय खरं म्हणजे अतिशय सुमधुर, म्हणजे माझ्याजवळ शब्द नाही आहेत खरं सांगायचं म्हणजे. आणि त्या संगीत भाषेमध्ये मी हे स्त्री जीवनाचं जे चित्रण सगळं आता ऐकलं तर खरं म्हणजे आम्ही अतिशय मंत्रमुग्ध झालो आहोत. आणि थोडस आता एक औपचारिकतेला धरून सुरुवातीला मी तुमचं आणि ह्या वेबिनार मध्ये सहभागी असणाऱ्या सर्व पार्टिसिपंट्सचं आमच्या महाविद्यालयाच्या वतीने सर्वप्रथम जरी पहिल्यांदा स्वागत झालेलं आहे तरी एक प्राचार्य या नात्याने मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते. म्हणजे मी अजून तुमच्या त्या भाषणाच्या भाषण म्हणता येणार नाही खरं म्हणजे तुम्ही आमच्याशी संवादच साधलात. आम्ही जरी बोलत नसलो तरी आमचं मन तुमच्याशी बोलत होतं आणि त्या प्रभावातून थोडस मी आता बाहेर येते आणि
मला जे काय आता असं वाटतंय तुमच्याशी बोलावं तुमच्याशी आणि तुमच्या निमित्ताने या सर्व सहभागी पार्टिसिपंटशी. तुम्ही जे काय बोललात तर आमचं महिला महाविद्यालय आहे, तुम्ही जाणता आम्ही सगळ्या महिला आहोत प्राध्यापक आणि आहेत आमच्यामध्ये सुद्धा पुरुष प्राध्यापकही आहेत, परंतु मोस्टली आम्ही सगळ्या जणी महिला प्राध्यापक आहोत. आमच्या महाविद्यालयामध्ये सगळ्या मुली आहेत आणि त्यामुळे आम्ही सगळ्या जणी हे खूप चांगल्या रीतीने रिलेट करतो आहोत जे तुम्ही आता बोलता आहात ते. आणि आजही म्हणजे जरी स्त्री कितीही उच्च शिक्षित आणि उच्च पदस्थ असली तरीही कदाचित आपल्या ह्या पिढीमध्ये स्त्रीचं दुय्यमत्व हे घराघरांमध्ये अजूनही आहे. स्त्रीला घरातली सगळी जबाबदारी घ्यावी लागते, मुलांची जबाबदारी घ्यावी लागते, घरामध्ये जे ज्येष्ठ आहेत त्यांचीही जबाबदारी घ्यावी लागते आणि एवढं सगळं करूनही कामाच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी सुद्धा स्त्री अतिशय सिन्सिअरली आपलं काम करते हा पण आमचा अनुभव आहे. या मुली महाविद्यालयामध्ये येतात आणि या महाविद्यालयामध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींचे अनुभव शिक्षणामध्ये कायमच मुलींचं स्थान हे दुय्यम गौण असतं. मुलाला ती प्रायोरिटी दिली जाते, प्राधान्य दिलं जातं आणि मुलीच्या शिक्षणाकडे अक्षम्य तिची हेळसांड होते, दुर्लक्ष होतं. हे सगळं आम्ही मी सुद्धा 36-37 वर्षांपासून हे अनुभवते आहे. आणि विशेषतः आमच्याकडे येणारा वर्ग जो आपण म्हणून सोशली आणि इकॉनॉमिकली जरा डिप्राइव्ड बॅकवर्ड असा वर्ग आहे आणि त्या वर्गामधली ही जी अवहेलना आहे, हेळसांड आहे, ते तर खूप म्हणजे करुणाजनक आहे. ते सगळं चित्र मी म्हणता आहात तो थोडासा समाजाचा जो एक म्हणजे वरचा उच्च शिक्षित असा जो वर्ग आहे, शिक्षित म्हणू आपण, त्या वर्गामध्ये आपल्याला दिसून येतो असं माझं हे म्हणजे एक मला असं वाटतं. लॉकडाऊनच्या काळातही आपण जर पाहिलं तर कौटुंबिक हिंसाचार आपल्याला वाढलेला दिसतो. घरात जरी आयटी सेक्टर मधली असली तरी ती वर्क फ्रॉम होम करते, घरातल्या सर्वांच्या जबाबदाऱ्या तिच्यावरच, वेगवेगळे पदार्थ करणं, घरामध्ये बाया जेव्हा कामाला येत नाही तेव्हा घरातल्या कामांची जबाबदारी घेणं, हे सगळं स्त्रीला करावं लागतं. ते करते सुद्धा आहे. स्त्री जीवनाचे हे सगळे पैलू तुम्ही रोज अनुभवता. तुम्ही स्त्री जीवनाचा सर्जनशीलता किंवा नवनिर्मिती याचा अनुभव तुम्ही रोज घेता आणि त्यामुळे त्या जीवनाचे इतके विविध पैलू रीतेपणे किती विविध पैलू तुम्ही आमच्या बरोबर शेअर केलेत म्हणजे खरंच मी तुमचं वाचलेलं आहे मॅडम. मला वाटतं लोकसत्तेमध्ये तुम्ही एक सदर चालवत होत्या पूर्वी, ते सुद्धा मी वाचलेलं आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला ऐकण्यासाठी खूप उत्सुक होते. हॅलो, ऐकू येत आहे ना? ऐकू हो येतो मॅडम. हा हा हा, नाहीतर म्हणजे मी बोलत राहीन आणि मीच माझं ऐकेन असं होईल म्हणून मला ऐकू येते मॅडम. ऐकू हा ठीक आहे ठीक आहे. म्हणजे तुमचं सगळं ऐकत असताना प्रत्येक शब्द त्यातला आम्ही सगळेजण स्वतःशी किंवा आपल्या इतरत्र ज्या काही स्त्रिया आहेत त्यांच्याशी रिलेट करतो आहोत आणि एवढं सगळं सोसूनही स्त्री आज ज्या सक्षमपणे उभी आहे, आमच्या महाविद्यालयाचं जे व्हिजन आहे ते सुद्धा वुमन एम्पॉवरमेंट किंवा आपण म्हणू स्त्री सक्षमीकरण हेच आमचं व्हिजन आहे. आम्ही सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज घेतो त्या सुद्धा स्त्रीला शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आत्मिक सर्व दृष्टीने तिला सक्षम करण्यासाठी आम्ही सगळ्या जणी खूप प्रयत्नशील असतो आणि आम्ही या सगळ्या लिमिटेशन समजतो की आपल्याला या चौकटीतच काम करायचं आहे. आणि त्यातही जसा तुम्ही शेवटी आशावाद व्यक्त केला तसाच आम्हालाही दिसतो की जरी प्रमाण कमी असलं तरी ह्यामधल्या 5-10% मुली या नक्कीच चांगला प्रतिसाद
साथ देतात, चांगलं काम करतात. आज आमच्या कितीतरी विद्यार्थिनी औरंगाबाद शहरामध्ये किंवा शिक्षणानंतर जेव्हा त्या बाहेर गेल्या तेही वेल प्लेस्ड आहेत, शिक्षण क्षेत्रात काम करतायत, सरकारी ऑफिसेस मध्ये काम करता आहेत. आणि तो एक आम्हाला म्हणजे आमच्या दृष्टीने तो एक समाधानाचा भाग आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या तुम्ही आत्ता वर्णन केल्या आणि ज्या आपण सगळ्यांनी अनुभवलेल्या आहेत, आपलं बाळंतपण किंवा मुलांना वाढवणं, लग्न होऊन दुसऱ्या घरी जाणं, तिथे रुजणं, तिथल्या वातावरणाशी जुळवून नोकरीच्या ठिकाणी घर आणि नोकरी असा दुहेरी तोल सांभाळणं, हे सगळं करण्यासाठी म्हणजे समाज म्हणतो म्हणून, पण मग स्त्रीमध्ये ही चिकाटी आहे असं आहे का? म्हणजे जेनेटिकली हे खरं आहे का की तिचं ते कंडिशनिंगच त्या पद्धतीने झालेलं आहे की बाई हे तुला सगळं करायचंच आहे. आणि जसं माणसामध्ये आपण म्हणतो की ती जी शक्ती आहे ती म्हणजे अपार शक्ती आहे, फक्त त्या शक्तीचा अनुभव त्या व्यक्तीला जेव्हा प्रसंग येतो तेव्हाच त्या व्यक्तीला शक्तीचा अनुभव किंवा त्याची प्रचिती येते असं काही आहे का हे माहिती नाही. आता मी स्वतः तरी रिटायरमेंटच्या म्हणजे उंबरठ्यावर असल्यामुळे हा सर्व प्रवास माझा झालेला आहे. आणि मी जर पुढच्या पिढीबद्दल बोललात तर तोही अनुभव मी घेतलेला आहे आणि मला त्याच्याबद्दल खरंच समाधान आणि आनंद वाटतो की पुढची पिढी ही तुम्ही जशी वर्णन केली त्या पद्धतीची नक्कीच आहे पुढची पिढी. पण तरीही मला असं वाटतं की हा स्त्रीच्या करिअरचा किंवा आता दोघं बायको या दोघांच्या करिअरचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा अर्थातच माघार ही स्त्रीला घ्यावी लागते. म्हणजे बाय चॉईस घेते ती का बाय म्हणजे कंपल्शन घेते हा भाग आला हिदा, पण तरीही स्त्रीला त्यामध्ये माघार घ्यावी लागते. आणि नाही घेतली तर मग होणार मूल, घरातलं सर्व व्यवस्थापन, घरातल्या ज्येष्ठांची काळजी, जबाबदारी, ह्या सर्व जबाबदाऱ्या आजही मुलीला घ्याव्या लागतात. म्हणजे 19-20 आपण जे म्हणतो की 19-20 तर त्यामध्ये स्त्रीची जबाबदारी ही नक्कीच थोडीशी अधिक आहे. कारण मुलाचं जे अपब्रिंगिंग होतं तर ते जरी त्यामध्ये पुष्कळ आपल्याला असं दिसलं की तुम्ही जसं म्हणाला तर एक आधुनिक विचार त्याच्यामध्ये जरी असला तरी थोडासा 19-20 फरक अजूनही आहे. पण निराश होण्याचं कारण नक्कीच नाहीये. जरी हे परिवर्तन अतिशय मुंगीच्या पावलाने समाजात होत असलं, तुम्ही म्हणालात की 20% मुलं आपल्याला आज असे दिसतात की जे स्त्रीला एक व्यक्ती म्हणून सन्मान देत आहेत, एक माणूस म्हणून, आणि खऱ्या अर्थाने सहचरी असं आपण म्हणूया तो तिला सन्मान देतो आहे हे चित्र दिसतं आहे. आणि हे परिवर्तन जसं मी म्हटलं की मुंगीच्या पावलाने जरी होत असलं तरी हे परिवर्तन होत आहे ही एक आनंदाची बाब आहे, जमेची बाब आहे. आणि असाच आपण आशावाद मनामध्ये अर्थातच ठेवला पाहिजे असं मला वाटतं. बाकी खरंच म्हणजे तुमच्या भाषणाने आणि हा एक खूप चांगला योग आला. मी अनेक वर्षांपासून तुमचं नाव ऐकलेलं आहे, तुमचं वाचलेलं आहे आणि ह्या निमित्ताने तुम्हाला ऐकण्याची संधी मिळाली हे आमच्या सगळ्यांसाठी एक खूप मोठी म्हणजे एक मोठी गोष्ट आहे असं मला नक्कीच म्हणावंसं वाटतं. व्यक्त करते सर्व पार्टिसिपंटनी आम्हाला जो चांगला प्रतिसाद दिला आणि त्या निमित्ताने खरं सांगायचं म्हणजे त्यांना पण एका चांगल्या स्त्री रोगतज्ञ, एक संवेदनशील मन असणारी कवयित्री, लेखिका यांना ऐकण्याची त्यांना संधी मिळाली ही आमच्यासाठी आज फार मोठी गोष्ट आहे. मी सर्व पार्टिसिपंट्सचे, आमच्या मराठी विभागाचे, मराठी विभाग हा चांगले उपक्रम नेहमीच राबवत असतो कारण साहित्याकडे जे अलीकडच्या काळामध्ये आपण असं म्हणतो की थोडंसं दुर्लक्ष होत आहे, वाचन संस्कृती राहिलेली नाही आहे, त्या काळामध्ये मराठी विभागाच्या वतीने महाविद्यालयामध्ये राबवले जातात, विद्यार्थिनी पण त्याला चांगला प्रतिसाद देतात, तेव्हा एक थोडस आशावादी चित्र महाविद्यालयातही दिसतं. आणि अशा प्रकारच्या उपक्रमांमधून सुद्धा ही साहित्याविषयाची आवड जाण, साहित्य आणि जीवन हे एकच आहे, त्यामध्ये काय फरक
नाही आहे आणि जीवनविषयक ही जाण जेव्हा आपल्या सगळ्यांची जेव्हा या उपक्रमांच्या माध्यमातून वृद्धिंगत होते तेव्हा अशा प्रकारचे उपक्रम फलदायी आहेत असंच म्हणायला पाहिजे. पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे आभार मानते आणि कधी जमलं तर आमच्या महाविद्यालयामध्ये तुम्ही जरूर या. आम्हाला तुम्हाला जरूर गाई वाचायची खूप इच्छा आहे. मला आवडेल यायला. लॉकडाऊन संपल्यावर जरूर येईल.